अहो उठा उठा आता, कुंभकर्णासारखे झोपताय काय? काय माणूस आहे, निर्लज्जपणाचा अगदी कळस आहे कळस. तिन्ही त्रिकाळ नुसतं गळायचं आणि ताणून द्यायची. मेरी झोप तरी कशी लागते म्हणते मी. उठताय की नाही आता? कोण निर्मला? काय हो, तुम्हाला काही लाज लज्जा आहे की नाही? सकाळचे 9 वाजलेत 9 आणि तरी तुम्ही तंगड्यात आणून झोपताय. शी बाई, काडीच्या कामाचा नाही हा माणूस. तुम्ही तर तुम्ही आणि तुमचा तो आई खाऊ भाचा, तो पण कुठच्याच कामाचा नाही. बाहेरची कामं तर सोडाच, पण माझ्या बुटीकची कामं ती सुद्धा जमली नाहीत तुम्हाला. तिथेही लाखाचे 12,000 करून ठेवलेत. घरातली कामं सांगितली तर ती सुद्धा तुम्हाला वेळेवर करता येत नाही. गप्पा बसा. मी आहे ना म्हणून हे घर आहे. काय हो, कधीतरी विचार करता का तुम्ही कि एवढं मोठं घर कसं चालत असेल? अगं तू असताना माझ्यावर विचार करण्याची वेळ येईलच कशाला? आता हेच बघ ना, तू बुटीक किती छान आणि मस्त सांभाळतेस. तुझ्या बहिणीला म्हणजे वैशालीला पाचगणीला शिकवतेस. एवढं तर वेळ तर तू मला आणि माझ्या भाच्याला सुद्धा सांभाळतेस. खरंच निर्मला, तू आहे ना या घरातली महाराणीच आहेस. हो मी महाराणी आणि तुम्ही भिकारी. एक तुम्ही आणि दुसरा तुमचा तो भाचा यश. तुम्हा दोघांना फुक्कटचे तुकडे तोडण्या व्यतिरिक्त येत तरी काय दुसरं? मला ना तुम्हाला नवरा आणि त्याला भाचा म्हणायची लाज वाटते. लाज? लाज? अरे मला कस तरीच वाटतंय त्याला आपला भाचा म्हणायला. तुला माहितीये, काल रात्री सुद्धा त्याने दुधावरची साय फस्त करून टाकली आणि त्याला विचारलं तर म्हणतो कसा, साला शर्मा डेअरीच दूधच बेकार, किती उकळलं तरी मलाही येतच नाही. नालायक, मला ना त्याचा सॉलिड राग येतो. पुरे पुरे हो, दुसऱ्याची निंदा पुरे. सकाळचे 9 वाजले तरी रात्रीची भांडी पण झाली नाहीत अजून, कि सकाळचा नाश्ता पण झालेला नाही अजून. म्हणजे आजही मला बुटीकला उशीर हो ना. थांबा आता, तुम्हाला रात्री चांगला धडा शिकवते की नाही बघा आता. माहितीये मला, आज रात्री सुद्धा तुम्हाला किचन मध्ये झोपवशील. नाहीतरी महिन्यातले 28 दिवस मी किचन मध्ये झोपलेला असतो ना. आणि तरी तुम्ही काही सुधरत नाही ना. तुम्ही आणि ना तुमचा तो कमसर भाचा. ब्रह्मदेवाने जणू दोघांना एकाच मातीने बनवलंय. आज येऊ तर द्या त्या बदमाशाला, नाही त्याची चामडी सोलून काढली ना तर बघा. माझं नाव निर्मला आहे, निर्मला. आला वाटत टवाळक्या करून, आता दाखवतेस त्याला माझा इंगा. इंगा? काय रे मलई चोरा चोरट्या, कुठे गेला होता सकाळीच उनारक्या करायला? वा 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 मामी, क्या बात है क्या बात है. दत्तूची आजी म्हणत होती ते खरंच आहे. दत्तूची आजी? हा, तीच तीच सगळ्या चाळी समोर तुझ्या बद्दल सांगत होती, छाती ठोकून सांगत होती. माझ्या बद्दल? हो मामी. काय म्हणत होती? म्हणत होती मामी, मामी तू चिडलीस ना, रागावलीस ना, कि एकदम ऐश्वर्या राय सारखी सुंदर दिसतेस. खरच यश? हो मामी. वा रे माझ्या भाच्या, काय मस्त वार केलायस. अरे ये ना आत, ये ना दारात, असा किती वेळ उभा राहशील तू, आत ये ना. आणखी काय म्हणत होती दत्तूची आजी? आणखीन काय बरं म्हणत होती दत्तूची आजी, आणखीन काय बरं म्हणत होती. तुझ्या पायाबद्दल. पायाबद्दल? हा, तुझ्या पायाबद्दल म्हणत होती. अगं एक त्या पाकिसा मधल्या मीना कुमारीचे पाय आणि दुसरे तुझ्या मामीचे पाय. जानी अब मामी, इन खूबसूरत पैरों को जमीन पे मत रखना, मैले हो जाएंगे. मोराच्या पायाला मीना कुमारीच्या पायाबरोबर कंपेयर करून हा कमालच करतोय. अजून सांग ना यश, आणखी काय म्हणत होती दत्तूची आजी?
आणखीन म्हणत होती काय म्हणत होती आणखीन काय म्हणत होती हा तुझ्या चालीबद्दल अगं चालीबद्दल हा तुझ्या चालीबद्दल म्हणत होती तू चालतेस ना तू चालतेस ना मामी तेव्हा एखादी म्हैस दलदलीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असावी अशी चालतेस तू यश काय म्हणाली ती थेरडी तिला आता जाऊन बघते मी अगं पूर्वीच सांगत होती ते पूर्वीच पण आता तू चालतेस ना अशी चालतेस अशी चालतेस करीना सैफला भेटायला चालली दीपाशा जॉनला भेटायला चालली कॅटरीना सलमान खानला भेटायला चालले मामी अरे आजीच्या चष्म्याचा नंबर चेक करा सांग असं अजून काय काय म्हणत होती दत्तूची आजी दत्तू कोण दत्तू हा दत्तू आपला ते विसरलं अगं दत्तूच्या जी बरंच काही सांगत होती तुझ्याबद्दल मामी बरंच काही सांगत होती पण मामी काय झालंय रिकामे पोटी बोलवतच नाही मला अरे मग तू मला आधी नाही का सांगायचंस चल चल माझ्या सोन्या मी तुला की नाही माझ्या हाताने गरम गरम ऑमलेट करून देते अरे वा मग ते तू खा आणि मला सांग आणखी काय काय म्हणत होती दत्तूची आजी दत्तू आलं माझ्या लक्षात दत्तू दत्त दत्त वा जो एक नंबरचा मलाई चोर आहे चालू नंबर वन आहे त्याला गरमागरम ऑमलेट नवऱ्याला मात्र किचन मध्ये झोपण्याची शिक्षा बापरे काय अरे किचन आहे की जंगल आहे कुठं आलोय मी मला वाटलं आली परत ती रामसे ब्रदर्सची भयानक आत्मा मामा तू म्हणजे ना एकदम बुद्धू आहेस बघ हा बरोबर आहे लग्नानंतर प्रत्येक पुरुषाचं हे असंच होत आणि हिच्याशी लग्न करून मिळालं काय तर किचन मध्ये झोपणं तुला ना मामीच्या कमजोरीचा फायदाच उठवता येत नाही अरे मी म्हणतो म्हणायचं तिला तू सुंदर दिसतेस स्मार्ट दिसतेस देखणी आहेस तर तुझा काय बँक बॅलन्स कमी होणार आहे त्या ओ सर झोपड्याला महाल म्हणू एवढं खोटं बोलू मी हे आपल्याला नाही जमणार म्हणूनच म्हणूनच अशा शिक्षा भोगाव्या लागतात खरं यश मी देवाला रोज सांगतो वैराला सुद्धा अशी बायको देऊ नकोस खरं सांगो मामा माझ्याच्याने तुझी ही दशा मला बघवत नाही अरे किती जुलूम करते ती तुझ्यावर तुला म्हणजे ना अगदी नोकरासारखी वागणूक देते ती नोकरासारखी वागणूक जवळजवळ नोकरच बनवलं तिने मला तुला सांगतो अरे घरात दोन दोन नोकर होते रे त्यांना काढून टाकलं आणि मला कामाला लावलं तुमच्यावर मामीचं एवढं डॉमिनेशन होते ना हे सहन होत नाही मला काहीतरी इलाज केला पाहिजे काहीतरी काय करावं काय करावं विचार कर भाचा विचार कर असं काहीतरी कर ना की बायको माझी गुलाम झाली पाहिजे आणि तिचा गुलाम नाहीच झाली ना डायरेक्ट तिला ढगातच पाठवू आयडिया कसली आयडिया मामा आपण असं करायचं कसं उद्या सकाळी आपण जाऊ माझा एक मित्र आहे श्रीकांत वाघमारे अहो फिल्म लाईन मध्ये काम करतो तो मेकअप म्हणचं आपण त्याच्याकडे जाऊ अहो त्याच्याकडे एक बंगाली बाबा आहे तो इतका पोचलेला आहे त्याला आपण हे सगळं सांगू अहो तो अशी काही करणी करेल अशी काही करणी करेल की मामी तुमची गुलाम बनून राहील आणि नाहीच राहिली ना ती तर मग तिचं जयराम श्रीराम करून टाकू करूनच टाकू ठरलं तर मग ठरलं उद्या सकाळी 9 वाजता वाघमारे अरे यश डोंट वरी अरे श्रीकांत वाघमारे म्हणतात मला श्रीकांत वाघमारे अरे प्रत्येक समस्याचं आपल्याकडे समाधान आहे बोल बोल तुझा प्रॉब्लेम काय बोल टेन्शन नाही घ्यायचं बोल भाऊ काय मामाच्या सगळ्या समस्येचं समाधान ना आपला बंगाली बाबा आहे ना त्याच्याकडे नाव नको घेऊ त्या सोंगाड्याचं अरे ढोंगी आहे एक नंबरचा ढोंगी आहे अरे भोळ्या भाबड्या लोकांना त्यांनी फसवलंय आणि आता पोलिसांनी त्याला पकडले आता बसला असेल खडी फोडत अरे बाप रे आता काय करायचं
अरे भाऊ किती आशेने आलो तुम्ही तुमच्याकडे. अरे अरे निराश नको, निराश नको यश. अरे श्रीकांत वाघमारे आहे ना, तुझ्या मामाचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करेन. तुम्ही कसं काय सोडवणार माझा प्रॉब्लेम? अरे माझ्याकडे अशा एक एक आयडिया आहेत ना. अरे तुमच्या बायको ज्या आहेत ना नाकीनव येतील, नाकीनव. तुमची बायको आहे ना अशी भाऊ, मला लगेच तो प्लॅन काय तो सांगा ना. तुमचे खूप उपकार होतील आमच्यावर. हो हो प्लीज प्लीज लवकर सांगा, म्हणजे माझी आणि माझ्या मामाची त्या मामीपासून सुटका होईल. मुक्ती हवी आहे मामीकडून, मिळेल. नीट ऐक, तू पाहिला असशीलच माझ्या घराच्या चार घर आधी एक पिवळा बंगला आहे. हो पाहिलाय मी. काय बंगला आहे, महालच आहे, सॉलिड. अरे पण त्याच काय? त्याच काय? अरे तुम्ही सुधाकर भोसलेचं नाव ऐकलं असेलच. नाही नाही. अरे शहरातला शहरातला एकदम मोठा मोठा बिझनेसमॅन आहे. हा त्याची मुलगी रेणुका, तिचं नाव ऐकलं असेलच. नाही नाही. अरे रेणुका एकुलती एक मुलगी आहे, दिसायला देखणी. अरे मामा ती घरातून बाहेर पडते ना, बाहेर पडते ना तेव्हा अशी अशी जवानी आहे ना, हातात घेऊन बाहेर पडते. हे बघ यश, तू दिसायला चिकना आहेसच. अरे तू फक्त नजरेने नजरेनं असा तीर मारायचा ना, घायल झालीच पाहिजे. अरे पण त्याचा इथे काय संबंध? संबंध आहे, संबंध आहे. तुम्ही दोघांनी ना ऍक्टिंग करायची. माझ्या ऍक्टिंग बद्दल तुम्ही निश्चिंत राहा, पण काय की मामीला मी रोज ऍक्टिंग करून उल्लू बनवतच असतो. हा पण मामाचं काय मी सांगू शकत नाही. मामा काय? एक मिनिट. हा मी जर ऍक्टिंग करायला लागलो ना अमिताभ बच्चन पण नाही दिसतो. लवली लवली. हा तर प्लॅन सांगतो, प्लॅन प्लॅन. तर ती बरोबर 7 वाजता घरातून बाहेर पडते. आणि शीतल नदी माहितीये तुम्हाला? शीतल नदी नदीवर शीतल यायची? नाही हो, शीतल नदी. ओके ओके. शीतल नदीवर जाते, जॉगिंग करायला जाते. आणि जॉगिंग करता का ना मामा, मामा तुम्ही ना हे काय गुंड गुंड गुंडाचा आहे ना, इथं गेटअप करे ना. मी काय म्हणतो, मी जाण्यापेक्षा तुम्ही तसेही गुंड वाटतात, मग तुम्ही जा ना. मामा खपल गुंड गुंड बनून आहे ना, तिला आहे ना असं जवळ घ्यायचं. रेणुका एवढी जाड आहे, कचकन जवळ घेतला किती काय करेल तुम्हाला ना, असं ढकलून देईल आणि म्हणेल स्टुपिड इडियट नॉनसेन्स. आणि मग मग तुम्ही हात पकडायचा, असा हात पकडला की नंतर ती ओरडेल, सोडा मला सोडा, वाचवा मूर्ख बदमा, सोड ना सोड. अरे सोडतो बसा. ही सगळी स्क्रिप्ट मला लिहून द्यायची, उद्या विसरलो तर प्रॉब्लेम नको. मामा मामा मी सगळं सगळं लिहून देईन. मग 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 तू बरोबर 7:05 अरे हिरो सारखी एंट्री मारायची बाईक वर बसून. बाईक वर बसून? पण माझ्याकडे बाईक नाही आहे ना. अरे मग माझी बाईक कशासाठी आहे? बाईक चालते ना. चालते मग बस बस बाईक वर बसलास? बसलो. पुढे पुढे. अरे काय रे तू चित्रपट बघत नाहीस का? बघतो ना. अरे असा हिरो हिरो कसा असं येतं की ना, ते गुंड छेडत असतात की ना मुलीला, त्यावेळी त्यावेळी हिरो काय करतो काय करतो काय करतो? असं असं तू मारलंस ना एकदा त्या गुंडाला की की रेणुका आहे ना तुझ्या जवळ येईल. हा आणि मग तुझ्या डोळ्यात डोळे घालेल आणि मग तुला नजरेतूनच कळेल की तिने तुला होकार दिलाय, तू तिला आवडलाय. आणि मग मग तू गाडीवर बसायचंस. मी गाडीवर बसायचं? बसलो. बसलास? बसलास? चिपटून बसा कपना. बसलास? ती पण बाईक वर बसेल. आईला ती पण बस. आणि मग असा प्रेमाचा हार तुझ्या गळ्यात घालेल आणि म्हणेल चल आपण निघूया, चल आपण निघूया. अरे पण आपण निघून गेलो त्याचा सगळ्याचा इथे काय संबंध? संबंध आहे. अरे एकुलती एक मुलगी, कट्टू लग्नाचा मांडव, भाचा करोडपती आणि मामा लखपती. भाऊ भाऊ काय प्लॅन सांगितलाय? या प्लॅन मुळेच आम्ही रातोरात करोडपती बने. येस. हा भाऊ आता उद्या सकाळी गेम वाजवूनच टाकतो. नको ग नको नको ग, असे एकटीने झटके खाऊन नकोस, नुसतं इथे तुटतंय सगळं. ए यू, तुला माहितीये का तू कोणाशी बोलतोयस ते?
एका सुंदर तरुण बोर्ड आणि पुलिशी मी बोलतोय. ज्याने म्हण बघ ना, मी आहे, एकांतही आहे, तुझ्यासारखी ग्लॅमरस मुलगी पण आहे. चल प्रेमात होतो तू, होऊन जाऊ दे. शट अप आणि खबरदार, जर एक पाऊल पण पुढे टाकलं तर. अग मी मागे हटणारातला नाहीये, आज तुझ्या बरोबर 1 2 3 करून टाकतो. नाही ऐकायची सवय नाही मला. आता मुकाट्याने तयार हो. 7:04 झालेले आहेत, 7:05 मला एंट्री करायची आहे. अरे एवढ्या तोडणार नाही मी तुला. अजून कसं येतोय हा बाबा? मी आलो. मी नाही सोडणार. नाही बदमाश कधी सोडत नाही, मी तुला सोडणार नाही. अरे हा बुंगा, तुझ्या तरुण्याचा रस दाखल्याशिवाय तुला सोडणार नाही. नाही नाही, 7:15 पर्यंत तरी तुला सोडता येणार नाही. अरे हा सीन तर स्क्रिप्ट मध्ये नव्हता. अरे भाचा कुठे आहे तू? लवकर ये रे, सगळा सीन उलटा होत. मला सोडव, सीन मला सोडव, माझ्या दया करा, पुढे येऊ नका, प्लीज पुढे येऊ नका. आता मी मागे हटणारच नाही डार्लिंग. तुमच्या पाया पडते. माझ्या दया करा, प्लीज माझ्या दया करा. दया? अगं बेडे, विलनने कधी हिरोईनवर दया केली का? मग आता मी तुला सोडणार नाही. आला आला माझा भाचा आला. आता तो हिरो बनणार आणि तू हिरोईन. तो करोडपती आणि मी लखपती. फक्त क्लायमॅक्स बाकी आहे रे. गारवाचे पाय पाळण्यात एवढे मजबूत दिसले नव्हते रे. कमरेची पार वाट लावून टाकली घोड्यानं. अरे भाऊने तुला ऍक्टिंग करायला सांगितली होती, हे घोड्याला माहित नाही का? चमायला भाऊंची बाईक आहे का खटारा? कुठून कुठून घाम काढला? अगं बाई चालू हो. अरे चालू झाली मामा, आलो. पंचवीस मिनिटं लेट. मामा कुठे गेला? मामा कुठे? चल चल, ये जा, ये जा रे, जा. कशाला पिडतोयस? अरे बाबा जा बोललो ना, कशाला पिडतोयस? आधीच मला टेन्शन आलंय, मामा कुठे दिसत नाही, त्यात भिकारी आलाय, जा ना. तुझा बाप भिकारी? अरे मी तुझा मामा. मामा तू? काय काय झाले? म्हणजे बाईक स्टार्ट झालीच नाही म्हणतोस? नाही ना, स्टार्ट झाली नाही. आणि ज्यावेळी स्टार्ट झाली ना त्यावेळी वेळ टळून गेली होती. त्या स्टॉपवर वेगळा हिरो पोहोचला होता, त्याने अशी मामाची धुलाई केली ना, मी सुद्धा त्यावेळी मामाला ओळखलं नाही. व्हेरी सॅड, व्हेरी सॅड. पण हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, माझ्याकडे अजून एक सॉलिड प्लान आहे, तू मामाला बोलून घे. प्रश्नच येत नाही, मामा आपल्या कुठल्याही प्लान मध्ये भागच घ्यायला तयार नाही. अरे पण अरे प्लॅनचं नाव जरी काढलं ना तर अंगावर येतो. हे एक काम करूया, मी काय करतो, चहा बनवतो, मस्त चहा पिऊया, काहीतरी सुचेल. मी आलोच, चहा घेऊन येतो.
हॅलो. हा, मी एफ एम गोल्ड वाहिनीवरून बोलतीये. आमच्या इथे कॉन्टेस्ट सुरू आहे आणि आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहोत. त्या प्रश्नाचं तुम्ही अचूक उत्तर द्यायचंय. हा ठीक आहे, विचारा. तुम्ही कधी कुणाशी प्रेम केलंय? नाही नाही, खोटं बोलू नका. अहो, मी खोटं कशासाठी बोलेन? मी कधीच कुणावर प्रेम केलं नाही. पण एक मुलगी आहे, ती तुमच्यावर खूप प्रेम असल्याचा दावा करतीये आणि ती मुलगी आमच्या स्टुडिओ मध्ये आहे. कोण आहे ती मुलगी? हा घ्या, तुम्हीच बोला तिच्याशी. हॅलो. हॅलो, कोण? काय रे, विसरलास ना मला? बरोबर आहे, आपण जेव्हा बरोबर असतो ना तेव्हा मलाच प्रेमाच्या शब्दा देतोस ना. शपथ घेऊन सांगतोस की मी तुला कधीही विसरणार नाही म्हणून. आता कुठे गेले शब्दा तुझा खोटारडा कुठला? हे बघा मिस. ए, किस कुणाला करतोस? अहो, मी किस नाही, मिस म्हणालो, मिस. अरे, किती वेळा मिस किस करशील? यश पडवळ, सन ऑफ मंगेश पडवळ. काय, तुम्हाला माझं आणि माझ्या वडिलांचं सुद्धा नाव माहित आहे? अरे, हवं तर तुझ्या सगळ्या खानदानाचं नाव सांगू का? हे पहा, मी तुम्हाला अजून सुद्धा ओळखलेलं नाहीये. अरे, मी ओळख सांगते ना. महिन्यातले 15 दिवस तू आणि तुझा मामा किचन मध्ये झोपता. झोपता ना? हा हो, झोपतो. ज्या बेडरूम मध्ये तू झोपतोस त्या बेडरूमच्या एका भिंतीवरती एका मुलीचा फोटो आहे आणि त्या फोटोतल्या मुलीवरती तू प्रेम करतोस आणि ती मुलगी सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करते. भिंतीवर वैशू तू? येस माय लव, उद्या सकाळच्या फ्लाइट ने मी निघतीये आणि 1.5 तासात तुझ्या जवळ पोहोचतीये. माय लव, आय लव यू. अगं, काय करतेस तू? काय करतेस? फोन ठेव, फोन ठेव. तू नाही ना ठेवणार, मीच ऑफ करतो. हे बघ यश, तू ऑफ होऊ नकोस. इथे आपण आधी चहा घेऊया, मस्त पैकी चहा घेऊया, फ्रेश वाटेल. मी काय म्हणतो यश, ते मामाचं जाऊ दे रे. अरे, त्याला मामी पासून मुक्तता नको आहे, त्याला मी काय करू? नाही भाऊ, असं बोलू नका. किती झालं तरी तो माझा मामा आहे आणि मामाची ही अवस्था मला नाही भगवत. पण त्यांना सुखी व्हायचं नाही, त्याला आपण काय करणार? मग तू तुझं बोल. ठीक आहे, मामा तयार नाही ना, पण मी तर तयार आहे. मामासाठी मी काहीही करायला तयार आहे. भाऊ, तुम्ही प्लॅन सांगा, मी सगळा प्लॅन फिट करतो. हा हे बघ, माझ्या डोक्यात एक सॉलिड प्लॅन आलाय, मी तुला तो समजावून सांगतो. मी तुला प्रश्न विचारीन, त्याची तू उत्तर देत जा. डॉमिनेशन आता यांचे तुझ्यावर होणार, शान सारी जाऊन तुझी बिचारी कर तू राहणार. काय आयडिया आहे भाऊ, मग मस्त आयडिया, सॉलिड आयडिया. बघाच उद्या आता मामी कशी मामाच्या मागे पाणी भरते ती. हॅलो हॅलो निर्मला. ए मला निर्मला. काय काय? ए, कोणीतरी बेल वाजवते, दार उघडण, मला उठता येत नाही ग. मुलीची छेड काढायची असली ना की कसे बेडकासारखे उड्या मारता. आणि आता दार उघडायला तुम्हाला त्रास होतोय? त्यात आता तर काय, पाठीला मेहंदी लावून ती पण लाल केली आहे. काय बोलायचं आता? मिस्टर सतीश कर्वेंचं घर हेच का? नाही म्हणजे ते इथेच राहतात का? घर माझ आहे आणि सतीश कर्वे इथे राहतात. पण आपण कोण? मी दिगंबर नाचणेकर, कर्वे साहेबांच्या स्वर्गीय मावशी मीना आपटे आहेत ना, त्यांचा मी वकील. जरा कर्वे साहेबांशी थोडस बोलायचं होत. या आत या ना. अहो, हे ऍडव्होकेट नाचणेकर, तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं म्हणतायत. नमस्कार. नमस्कार. बसा बसा ना आपण. बसतो.
बोला काय बोलायचं होत? आपल्या स्वर्गीय मावशी मीना आपटे आहेत ना, त्यांचा मी वकील. तुम्हाला माहितच आहे की त्यांना काय मुलबाळ नव्हतं. हो हो, उलट त्याच मला आपला मुलगा मानायचा. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मागे त्यांनी लाखो करोडची मालमत्ता, लाखोंचा बँक बॅलन्स ठेवून गेलेत. करोडोंची मालमत्ता आणि लाखोंचा बँक बॅलन्स. मृत्यू आधी त्यांनी ही विल तयार केली होती, ज्यामध्ये असे लिहिले आहे की त्यांनी त्यांच्या संपूर्ण संपत्तीचा 75% हिस्सा या यांच्या नावे केलेला आहे. माफ करा वकील साहेब, पण तुम्ही म्हणालात की ह्यांच्या मावशीने म्हणजे स्वर्गीय मीना आपटेंनी त्यांच्या संपत्तीतला 75% हिस्सा यांना दिलाय. बरोबर, पण मग उरलेला 25% हिस्सा कोणाला दिलाय? एक मिनिट बघून सांगतो. आता सांगतो तुम्हाला. यश पडवळ. पडवळ? यश पडवळ. हो हो हो, यश पडवळ हा भाचा ना यांचा. भाचा तर यांचा हो, पण माझा तो अगदी हिरा आहे. हिरा? अहो माझं वासरू आहे ते. असं काय? तुमच्या वासराला 25% हिस्सा मिळालेला आहे. हा तो जवळ जवळ लाखोंचा आहे. हे एक चांगलं झालं, मामा करोडपती आणि भाचा लखपती. आता एक मिनिट, तुम्हाला कर्वे साहेबांच्या हिस्सेची डिटेल सांगतो. जरा प्लीज सांगा ना लवकर. हा हा हा, सांगतो सांगतो कुठे आहे. हा, खेड खेडला लाडवाडीत असलेली 150 एकर जमीन कर्वे साहेबांच्या नावावर केलेली आहे. 150 एकर? 150? बसा बसा, बसून ऐका. किती उड्या मारणार अहो, खूप मोठी लिस्ट आहे. बस तर बघा, पुण्यातील शिवाजीनगर येथे असलेली 2 फार्म हाऊस जे जवळ जवळ 6,500 स्क्वेअर फीट आहेत, तेही कर्वे साहेबांच्या नावावर केले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियातील मीनाताईंच्या अकाउंट मध्ये 2,40,00,000 रुपये जमा होते, त्यामधून 1,80,00,000 रुपये कर्वे साहेबांच्या हिस्स्यात येतात बर का, आणि 7,00,000 रुपये भाचा म्हणजे तुमचा यश पडवळच्या हिस्स्यात जातात. देवा, मी स्वप्नच नाही ना बघत आहे. काय म्हणालात का आपण? नाही नाही, तुम्ही सांगा ना पुढे. सांगा सांगा. माफ करा, ही सगळी संपत्ती मिळण्यामध्ये एक अडचण आहे. काय? कसली अडचण? ती अडचण म्हणजे कर्वे साहेबांची पत्नी. काय? हा म्हणजे काय, स्वर्गीय मीना मावशी आहेत ना, त्यांच्या अंतिम काळात त्यांना असं समजलं की कर्वे साहेबांची जी पत्नी आहे ना, ती कर्वे साहेबांना आणि त्यांच्या भाच्याला खूप छळते. ती गर्विष्ठ आहे, बाई एकदम बरोबर नाही आहे ती, आणि ती त्यांच्यावर अन्याय करते, जुलूम करते, आणि तुम्हाला सांगतो ती त्यांना किचन मध्ये झोपवते आणि स्वतः मात्र एसी रूम मध्ये झोपते. झोपते की नाही? हो हो, झोपते. पण माफ कर, बोलण्या बोलण्यात मी विचारायचं गेलो की आपण यांच्या कोण लागतात. निर्मला, तुझा इतिहास तर मावशी बिल मध्ये लिहून गेलीय. जर तू वकील साहेबांना सांगितलंस की मीच यांची पत्नी आहे, तर समज दारात आलेली लक्ष्मी उलट्या पावली निघून जाईल. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. मी यांची कोण लागते हेच विचारत होता ना तुम्ही. मी ना, मी यांची दूरची नातेवाईक लागते. कमाल, एवढ्या दूरच्या नातेवाईक असून
तुम्ही यांच्या एकदम जवळ बसलाय. मला वाटत खूपच मिक्सअप झालेले दिसता या यांच्यात. काय करणार हो, माझा स्वभावच की नाही तसा पडला. एनिवे, तर मी कशाबद्दल म्हणत होतो, तुमच्या मीना मावशींनी ज्या आपल्या इस्टेटीची जी विल केलेली आहे त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जर खट्याबाई सतीश कर्वे आणि यश पडवळ सोबत राहत असेल तर त्यांच्या इस्टेटीतील एक कवडी सुद्धा त्यांना मिळणार नाही. जर त्या राहत असतील तर ती सगळी इस्टेट त्या नाही ट्रस्टला दिली जाईल असं लिहिलंय त्यांनी. अरे देवा, विचार करा. आपण माफ करा हा, ती मामाया आहे का या घरात? नाही, ती ना तिच्या माहेरी गेली. उत्तम झालं, एकदम चांगलं झालं. म्हणजे काय की खराब मासा तळ्यातून बाहेर पडला की तळ्यातलं पाणी कसं स्वच्छ राहत. तस त्या खटळबाईचं नाव थांबा हो, बघून सांगतो. निर्मला, निर्मला कर्वे. अहो निर्मला, कसली निर्मला हो, कठोर मनाची खटळबाई आहे ती. पण तुम्ही आपलं नाव नाही सांगितलं. माझं आय मीन यांचं नाव सुशीला. सुशीला काय कॉम्बिनेशन आहे. निर्मला सुशीला. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार मी आणि माझी पत्नी निर्मला एकत्र राहिलो तर मावशीच्या विलनुसार इस्टेटीतला कुठलाही वाटा मला किंवा यशला मिळणार नाही. असं नाही, पण एक ऑप्शन आहे ना माझ्याकडे. ऑप्शन आहे, पण तो तुमचा तो काय भाचा कुठे दिसत नाही. तो ना तो सकाळीच मंदिरात गेलाय. अहो दिवसभर पूजा अर्चा करत असतो. चांगलाय चांगलाय, ठीक आहे. तर तुम्ही कोणत्या ऑप्शन बद्दल बोलत होतात? एक मिनिट वाचून सांगतो. ऐका, तर जर निर्मला कर्वे पूर्णपणे एक वर्ष आपला पती सतीश कर्वे आणि त्यांचा तो भाचा कोण बरे यश पडवळ आहे ना यांच्या दासी बनून राहतील. काय, एक वर्ष दासी बनून राहायचं? पूर्ण एक वर्ष दासी. आणि हो, त्या एका वर्षानंतर निर्मला जर इंडियन पिनल कोर्टला असं लिहून देत असेल की काय बर कर्वे आणि पडवळ यांच्या जर ती आज्ञेत राहत असेल तर मग त्यानंतर एका वर्षानंतर कर्वे आणि पडवळ यांना ही सगळी प्रॉपर्टी मिळू शकते. अहो मग एक वर्ष काय, आयुष्यभर दासी बनून राहील ती. तर मिस्टर कर्वे, कसं आहे की तुमचं आणि तुमच्या भाच्याचं अफिडेव्हिट करून घ्यावं लागेल आणि तुमच्या पत्नीचंही स्टेटमेंट प्रॉमिसरी नोटवर लिहून घ्यावं लागेल की ती एक वर्ष तुमची आणि तुमच्या भाच्याची दासी बनून राहील. अहो तुम्हाला स्टेटमेंटच हवंय ना? हो. मग घ्या की करून लगेच. लगेच कसं, त्यासाठी 5,000 रुपये खर्च येतो ना. 5,000? एवढ्या करोडो पुढे जर तुम्हाला 5,000 जास्त वाटत असतील तर आम्ही चाललो. कुठे चाललो तुम्ही? थांबा थांबा थांबा, 5,000 गोष्ट आहे ना. मी द्यायला तयार आहे. मला एक नाही की एवढ्या दूरच्या नातेवाईक असून तुमच्या पत्नीचे पैसे भर या कशा काय तयार झाल्या? त्याच तस नाही. मग कसं म्हणजे हे देतील ना 5,000 रुपये? अहो हे कसले देत आहेत, तोंड बघा त्यांचं. तोंड असं बंद केलं की तोंडात गुलाबजाम ठेवला. हे कसले देत आहेत पैसे? नाही देणार ना नाचणेकर साहेब, पैसे देणार नाही. सुशीला बाई, जरा माझ्या पर्स मधून 5,000 रुपये आणता का? आणते. हा कर्वे साहेब, बोला नाचणेकर साहेब. मला हे कळत नाही की तुमची एवढी दूरची नातेवाईक तुमच्या पर्स पर्यंत पोहोचली. नाते जरा डीप दिसतंय. नातीच अशी असतात, कधी कधी ती जपावीच लागतात. जपा जपा, पण टेम्पररी जपताय की परमनंटली?
हे घ्या 5,000 रुपये. दे असू दे, माझं काम झालेलंय, मी उद्या भेटेन तुम्हाला, उद्या बोलू सगळं. जेवण तयार आहे, जेवून गेला असतात तर. नको नको, जेवणापेक्षा मला दूध आणि मलाईच आवडते, पण ते पण आपण उद्याच घेऊ. बाय 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 बाय. अहो आज चला ना बेडरूम मध्ये, जर निवांतपणे बोलता येईल. कारल्याच्या झाडाला अचानक आंबे कुठून आले? अहो असं काय करता, तुमची दासी आहे ना मी, तुमची सेवा करणं कर्तव्यच आहे माझ. चला मी तुम्हाला हात धरून आत नेते. आता मला तुझी गरज नाहीये, आता मी श्रीमंत झालोय. मला सुशीलाही नकोय आणि मला निर्मलाही नकोय. तुमची सेवा करूनच तुम्हाला करोडोंचा मेवा मिळणार आहे. मेवा मामीच्या पैशात काय टेस्ट आहे, काय चिकन लागत मामीच्या पैशात? आणि माझी काहीच मेहनत नाही. म्हणजे ऍक्टिंग कुणी केली होती? मी ऍक्टिंग केली होती. पण प्लॅन माझा होता. ऍक्टिंग तर मी केली होती ना, जाऊन तिकडं. प्लॅन तरी सक्सेसफुल झाला ना बस, आणि वर 5,000 रुपये मिळाले. मग अरे आपला प्लॅनच असतो सॉलिड, दमदार. सॉलिड प्लॅन, सॉलिड प्लॅन, सॉलिड म्हणजे सुपर सॉलिड प्लॅन होता. पण मी काय म्हणतो, काय मामीला मी प्रॉपर्टीची एवढी मोठी लिस्ट सांगितली ना, मामीला वेळ लागायची पाळायला. काय म्हणतात का एवढं नाही, आणि माझे 25% होते ना त्यावर पण तिचा डोळा होता. मामीचं नाव काय म्हणाल? सुशीला. सुशीला. अरे मामाची बायको पण नव्हती, दूरची नातेवाईक. झटका मिळाला ना मामीला. आता पूर्णपणे 1 वर्ष मी मामा ऍश करणार. रात्री घरी जा, नाही जा, गेलं तर चालतंय, नाही गेलं ऍश खाव पिव, मजा करो, एन्जॉय. मला हे कळत नाहीये की या मीना मावशीकडे लाखो करोडोंची दौलत आली कुठून. ती तर बिचारी गरीब होती, बहुतेक लपून ठेवली असेल. असो, घर बसल्या श्रीमंत होणार हे काय कमी आहे का? आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे निर्मला माझी दासी बनून राहणार. शी बाबा, हे स्केचेस मी कधी पूर्ण करून देऊ? ही न नक्की वैशी असेल बघा, नेहमीप्रमाणे काहीतरी विसरली असणार. एक मिनिट, वैशू नाही मग ते नाचणेकर साहेब नसतील ना? अय्या हो, चला चला बघू. मला चप्पल घाल दे. आणि बघ, इतके दिवस तू माझ्या पुढे जायचीस, आज मी पुढे जाणार, तू माझ्या मागून ये. कळलं? चला. अहो हो, ऐका मी काय म्हणते ते. हो तुम्ही बसा इथे, मी बघते. बरे बघ, उघडते दार, पण तू लक्षात ठेव तू सुशीला आहेस. सुशीला, नाही तर सगळे वांदे होतील. जा. या ना, या. नमस्कार. नमस्कार. नमस्कार कर्वे साहेब. नमस्कार नमस्कार. बसा बसा. मी आता तुमचीच आठवण काढली होती. तरी म्हटलं मला ऍसिडिटी कशी काय झाली? काय उचकी उचकी कशी काय लागली? बर, मी काय म्हणते, तुम्हाला दूध आणि मलाई आवडते ना? आणू कधी आता? नको नको, आधी कामाच बोलू आणि मग नंतर काय, मग मलाई खाऊ, दूध पिऊ. तर मी काय म्हणत होतो कर्वे साहेब, काय हे 3 पेपर्स आहेत, एक यावर तुमची त्या यश पडवळाची आणि तुमची पत्नी काय बोलते, निर्मला. हा निर्मला, या तिघांची सही करून मला हे पेपर्स उद्या पर्यंत द्या. ठीक आहे, उद्याच मी निर्मलाच्या घरी जातो आणि तिची सही घेऊन येतो. ठीक आहे सुशीलाजी, आता आणा दूध आणि मलाई. हो ना, मी ना तुमच्यासाठी आता दूध आणि मलाई घेऊन येते. मी ती सगळ्यांपासून लपवून वरच्या फ्रीज मध्ये ठेवली आहे. एक मिनिट, काय आहे की मी खूप कमी खातो पितो, त्यामुळे क्वांटिटी कमी आणा, म्हणजे जास्त नको, उगाच फुकट जायला नको. म्हणजे कसं की 1/2 किलो मलई आणि आपलं थोडस 2 लिटर दूध बस. फक्त 1/2 किलो मलई आणि 2 लिटर दूध?
अगदी लहान मुलं एवढी भूक आहे तुमची एवढीशी जास्त खायला जमत नाही ना मला वय झालंय ना माझं तुम्ही काय थांबलात हे नाचणीकर साहेब मला डोळा का मारतायत समजलं एवढी प्रॉपर्टी मिळवून देत आहेत तर त्याबद्दल कमिशन हवं असेल मी पण डोळा मारून सिग्नल देतो की मी कमिशन द्यायला तयार आहे आता समजलं काय हो समजलो मी कमिशन द्यायला तयार आहे अहो कसलं कमिशन कसली मालमत्ता मी 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 आहे तुमचा भाचा काय हो काय झालंय बोललास तर धुलाई गप्प राहिला तर एक वर्ष ऐश काय करणार आहात ऐश मग गप्प राहा काय हो कशाला ओरडलात कुठे काय काय नाही सांग ना कर्वे साहेब का ओढत होत सांग ना काय सांगू आता काय होत बरे होतात ना तुम्ही अहो काहीतरीच काय बोलताय सुशीलाची अहो माणसाच्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी मागेच लागलेल्या असतात एक म्हणजे मरण आणि दुसरं म्हणजे असं हे कंबर दुखणं आता कमी असं वाटतंय बरंय नाचकर साहेब हे घ्या तुमचं दूध आणि मलई अरे वा 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 मी बघितलंच ना या गोंधळात इकडे असू दे काय नाचणे कर साहेब भरलं ना पोट भरलं भरलं मलाई कमी नाही ना पडली मी काय म्हणतो सुशीलाजी मलाई जरा कमी अजून जरा जास्त पाहिजे कमी पडली काय मेले काय झालं ही बघ तुझी मिशी इथे आई खाऊ मेला निर्लज्ज पुत्र कुठे गेले ते मावशीचे भाचे करोडपती काय आता बघतेच मी बरोबर आई ग दोन दिवस चांगले गेले नाही तर तेच किचन आई आई ग मारतरी इतका पोट भरून खाल्लाय आणि त्यात आज उपाशी झोपावं लागतंय अरे तुझ्यामुळे भोगावं लागतंय हे सगळं काय गरज होती असलं नाचक करायची अरे पण मामा हे सगळं तुझ्यासाठीच चाललं होतं ना असा विचार केला होता कमीत कमी एक वर्ष मस्तपैकी तू बेडरूम मध्ये झोपशील पण मला काय माहित मलाही तुझ्या बरोबर हे असं किचन मध्ये झोपावं लागेल ते पण नाही मामा नाही मी हिम्मत सोडलेली नाही मी तुला किचन मुक्ती देणार ऐक देणार ए बाबा तुझी मुक्ती बिकती आता मला काही नको आणि असली नाटक परत करू नको नाटक होय नाटक होय नाटक नाटक काय म्हणजे मामा तू असे मामीचे सगळे जुलूम सहन करणार तर आणि असाच असाच किचन मध्ये झोपणार तू तुझ्या जिंदगीवर अरे मामा तुझ्यासाठी रिस्क मी घेतो मार पण मीच खातो मामा मामा समजत कसं नाही तुला आपला एक एक प्लॅन सक्सेस झाला ना तर आयुष्यभराचा आराम मिळेल आपल्याला मामा प्लीज प्लीज मामा एक प्लॅन फक्त एक प्लॅन प्लीज प्लीज मामा ठीक आहे
मला मान्य आहे, पण त्या वाघमारेचा प्लॅन नको हा, त्याच्या प्रत्येक प्लॅन मध्ये रिस्क असते. अरे प्रश्नच नाही त्याच्याकडे जाण्याचा, माझ्याकडे एक आयडिया आहे ना, एकदम सेफ गेम आहे. बघ हा, ठीक आहे, काय प्लॅन आहे तो सांग. पण मामा तू मला पूर्णपणे साथ दिली पाहिजेस. अरे राजा तुझा प्लॅन तर सांगशील की नाही? सांगतो ना. हे चल ए मी नाही मामा भाच्याने रचले होते कारस्थाने, मामी तुला हरविण्यासाठी होते ते खाव सारे, या दोघांचे फार चाले नेहमीच तुटले, आता नवीन त्याच्याकडे काय उरले. कसा वाटला माझा प्लॅन? सॉलिड आहे आणि एकदम सेफ आहे. सेफ आहे ना? अरे मामा हो, उद्या मंडे आहे, मामीच्या बुटीकला सुट्टी आहे, ठरलं तर मग उद्या सकाळी 10 वाजता करून टाकू 1 2 4 4 2 1 डन डन डना डन डन. हा शीला, अगं आज त्या डिझायनरची अपॉइंटमेंट घेतली आहे ना, विसरली नाहीस ना? काय तू मला एका तासाने तिथेच भेट. हो हो मी आता निघतेच आहे. ओके बाय. हॅलो ताई. अरे आता तू कुठे निघालीस? अगं इंटरव्ह्यू साठी निघाली आहे, खूप उशीर होतोय आधीच मला, मी निघते आणि संध्याकाळी मी लवकर येईन. हा बाय, थँक यू. हाय हाय, कुठे चालली? इंटरव्ह्यू साठी. चला हा, ऑल द बेस्ट, बाय, थँक यू. हाय निमा, तुझ्यासाठी जाम ब्रेड आणलेत. काय? ब्रेडला जाम लावून आणलेत, घे ना. अरे वा, पेपर वाचतोय आज. काय नवीन बातमी काय? कमाल आहे ने, कशी कशी लोक या जगात असतात. कशी? लिहिलंय की हुंडा न दिल्यामुळे नवरीला मारून टाकलं. वेडाच आहे, हुंडा मिळाल्यावर एक काम करायचं ना बस. आणि पुढे बघा काय लिहिलंय. लातूरमध्ये एक वेडा कुत्रा 4 महिलांना चावला आणि त्यामुळे त्या महिलांचा मृत्यू झाला. तो कुत्रा आपल्याला मिळेल? कळले हा, कळले तुमचे महान विचार कळले. जा आता माझ्यासाठी कोल्ड कॉफी घेऊन या. आपण कोण? म्या म्या सखू, सखू सातार करीन. तुम्ही कोण? इथल्या मोलकरीन वाटत. काय मालकीन आहे मी इथली मालकीन. अरे माझ्या देवा, त्यासनी काय डोसके बिस्क आहे की नाही? मोलकरणीला बी मालकीन करून टाकलं वाटतं यांनी. काय मूर्खासारखी बडबडतेस, कोण आहेस तू आणि तुला कोणाला भेटायचंय? कसं काय सांगायचं तुम्हासनी, कुणाला भेटायचंय ते? वा बाजूला. अरे अरे अगं तू चालली आहेस कुठे आणि गातेस काय? अगं तुला कोणाला भेटायचंय? कुणाला भेटायचंय? आमच्यात धन्याचं नाव घेत नसत्यात. धनी म्हणजे नवरा? हो हो नवरा. तुझा नवरा इकडे कशाला येईल? कशाला? कमवायला. म्हणलं होत कमवून कमवून सगळं सप्ताऱ्याला धाडतो, पण इतकी दिवस झालं मेला आलाच नाही तोंड दाखवायला. एक मिनिट, त्याचा फोटो दाखवतो. ए दाखवते. कुठे बरं गेला? हा बघा. गोड आहेत नव. अगं हा तुझा नवरा कसा असू शकेल? अगं हा तर माझा नवरा आहे. अगे भवानी, काय ग तुझ्या जिभेला हाडबीड आहे की नाही? दुसऱ्याच्या नवऱ्याला आपला नवरा म्हणतेस ते? हे बघ हे बघ, डोरलाय त्यांचं माझ्या गळ्यात. डोरलं डोरलं आय मीन मंगळसूत्र, हे तर माझ्याकडे पण आहे. हा तुझ्याकडे पण आहे, ते नवीन आहे, हे जुनं आहे जुनं. आणि नुसतं डोरलंच नाही,
एक मुलगा भी है त्यांचा माझ्याकडे. मुलगा? हो हो मुलगा. लाडान लाडान आम्ही त्याला आप्या म्हणतो. बाई आलं माझं नारळीचं झाड. बाई 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 धनी कुठं होत असं? किती दिवस वाट पाहिली तुमची मी. सकू तू केव्हा आलीस? ही काय मी आत्ताच आले. विचारा की तुमच्या मोलकरिणीला. ए सांग ना सांग मी आत्ताच आली ती. सांग सांग. ही काय आत्ताच तर आली आहे ती. आणि काय हो हा टाइमपास कधीपासून ठेवलाय तुम्ही? मला त्याच्याबद्दल काहीही विरोध नाही. अरे हा थंड्याचा ग्लास माझ्यासाठी आणलात ना. किती काळजी करता तुम्ही. पिते मी. अरे देवा हे काय चाललंय? माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं तरी कधी? दरा काय हो मी ऐकलं ते खरंय का? तुमची ही टाइमपास तुम्हाला स्वयंपाकघरात झोपवते म्हणे. आणि मी मी कुठं झोपवत होती तुम्हाला? सांगा ना सांगा तुमच्या टाइमपासला. सांगा सांगा सांगा. हो म्हणजे एकाच खोलीत आणि तुझ्या कुशीत. आधी तू माझे पाय दाबतेस आणि मग बस 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 बस. सगळं सांगून टाकणार की काय? ती लाजबीच आहे की नाही? की राज्याला सुटता तस सुटता आत्ता मी. परमेश्वरा अरे या बाईने माझ्या नवऱ्याला पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवलंय रे. सकू तुला आठवत प्रत्येक शनिवारी आपण काय करायचो ते? ते कस इसरीन मी? प्रत्येक शनिवारी माझं गाणं ऐकल्याशिवाय झोपायचेच का तुम्ही? पण मी एकदम झक्कास गात होते ना सारे गमप्पा. एक पद ना ऐकीस तू झकास पण नाचायची सुद्धा छान. एकदा नाचून दाखव ना. काहीतरीच काय रातच्या गोष्टी दिवसा करायच्या असतात का? आजचा दिवस दिवसा करूया ना. एकदा एकदा मग बघाच आता नाच माझ्या भाच्या नाच. चांगलं झालं की लगीन झालं गोंधळ झाला. आता एक काम हो उरल. आता आणि काय उरलं? सांगा दाया सांगा मी कशी दिसते.
मला फसवतोस काय नालायक कुत्ता? आणि कुठे गेले ते आपल्याचे बाबा? बाहेर या आता, थांबा मीच येते नाही तर. अरे मी तुमच्या पाया पडतो. यश बाबा मी तुझ्याही पाया. मामा काय करते? काय चाललो तुम्ही? हा आणि याचे प्लॅन्स जर थांबले नाहीत ना तर मी आत्महत्या करीन. अरे मामा मामा काय काय करताय? अरे मामा सॉरी, मी तुम्हाला वचन देतो की असे कुठलेच प्लॅन मी आतापासून करणार नाही. मग हे बघा हे बघा, तुम्ही असे निराश होऊ नका, दोघेही निराश होऊ नका. माझ्याकडे एक सॉलिड नवीन प्लॅन आहे. बसा बसा बसा, तुम्ही बसा, माझं नीट ऐकून घ्या मी काय म्हणतो ते. तर काय तुम्ही आत्ता जसे आहात ना, आत्ता जसे आहात ना, त्याची इमेज तुम्हाला बदलायला पाहिजे मामा. हे बघ यश, तू आहे ना मामीचा विश्वास संपादन कर. काय ना, तुम्हाला आणखी थोडी मेहनत करावी लागेल. अहो आम्ही मेहनत करायला तयार आहे. हे बघा हे बघा, मी तुम्हाला एक चांगला बिझनेस सांगतो, कमी भांडवलाचा. असा कुठला बिझनेस आहे? आहे ना. मामा इथूनच बघा. ओके चल ये. यश खूप बरं वाटतंय ना. ना कुठला प्लॅन, ना कुठली रिस्क, ना मार खायची भीती. हा आपणच मेहनत करायची आणि आपणच कमवायचं. मामा कमवण्यासाठी आपण कधीच मेहनत केली नाही, पण आता कमवताना कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय. आणि आज जाणीव झाली की ही मेहनत जर आपण पहिल्यापासून केली असती ना तर आपण कुठल्या कुठे गेलो असतो. होय मामा. हा मग एक मिनिट मामा, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. मासा गळाला लागलेला दिसतोय, आपली बॉनी झालेली दिसते. अरे बापरे, बहुतेक मोठा मासा असेल. चल ना जाळं काढूया. चल ना, काय तू जाऊन बघ. जाऊ थांब, जाऊ का, जा घाबरू नको, मी आहे उभा इथे. देवा असा मोठा मासा मिळू दे ना, एका झटक्यात आम्ही श्रीमंत झालो पाहिजे. अरे मग आपण निर्मलाला पण सांगू, आम्ही सुद्धा काय कमी नाही, आम्ही श्रीमंत झालो. ए मिळाला का मासा? मिळाला. हा दाखव. हा मिळाला. हा कुठला मासा? मामीला काय हे दाखवायचं काय? टाकून देतो. बरोबर टाक रे. हा टाकतो. बघ यावेळी मासा मिळालाच पाहिजे. फेक. अरे फेकतो ना. ये लवकर. मामा आपल्या मागे पणवतीच आहे. नाही ते काय बघ ना, जिकडे जाऊ तिकडे अपयश. यश फक्त नावातच आहे. अरे बघ ना, सकाळी आलो होतो, दुपार झाले, मोठा मासा सोडूनच दे, पण एक छोटा मासा सुद्धा सापडला नाही. काय रे इथले सगळे मासे संपावर गेलेत की काय? असणार बहुतेक. हा यश संप बहुतेक संपला आहे. बहुतेक मोठा मासा सापडला असणार. असेल ना रे मासा. देवा मासा असू दे रे बाबा. देवा देवा दया कर रे आता. अरे काय काय जाळ्यात सापडत आहे, झाड काय सापडत आहेत, फांद्या काय सापडत आहेत. आता तरी मोठा मासा असू दे रे. कंटाळलो आम्ही आता, कंटाळलोय. मोठा मासा असू दे रे देवा. अरे देवा काय नशिबात वाढून ठेवलंयस. सापडला काय? सापडला सापडला. दाखव. दाखवतो. हा मोठा मासा सापडलाय. मोठा मोठा मासा सापडला. मोठा मोठा. हा बघ यायला. सकाळी आलो, दुपार झाली, मग संध्याकाळ झाली, आणि हाती काय आलं तर रिकामी दारूची बाटली. हे क्या तर चल इथून. बिझनेस करतोय बिझनेस. काय झालं यश? आपण फेकलेल्या बाटलीचं झाकण उघडलंय, त्यातून धूर बाहेर पडतोय. अरे बापरे काय होतंय? अरे बापरे
रमेश अरे बापरी काय माणूस आहे की काय आहे केवढा मोठा कमीत कमी 12 फुटाचा कोण आहात आपण अरे मला ओळखलं नाही देवा मी जीन आहे जीन मुघल काळातला जीन अनारकलीची आईचा प्रेमी मंत्री मानसिंगनी मला बाटलीत भरलं आणि समुद्रात फेकून दिलं मग कित्येक दिवस गेले महिने गेले वर्षे गेली पण मला कुणीच आजाद केलं नाही जर त्यावेळेस कुणी मला आजाद केलं असत तर मी त्याचा गुलाम झालो असतो आणि तो माझा आका मग मी त्याला म्हणालो असतो हुकुम माझा आका त्याने जे काही मागितलं असत ते एका क्षणात मी त्याला आणून दिलं असत पण 100 वर्ष गेली 200 वर्ष गेली 300-400 वर्ष गेली पण मला कुणीच आजाद केलं नाही माझी शक्ती हळूहळू कमी होऊन गेली तेव्हा मला राग आला आणि मी शपथ घेतली जो कोणी मला या बाटलीतून आजाद करेल त्याला मी मारून खाऊन टाकेल आणि पुन्हा शक्तिशाली होईन तर आता मरायला तयार व्हा माझ्या पकवानानो जिनभाऊ आम्हाला खाऊ नका हा मी तुम्हाला मस्तपैकी एक ताजी ताजी डिश देतो माझी मामी अहो एकदम एकदम खुश व्हाल तुम्ही तिला खाल्ल्यानंतर एकदम तब्येत बनेल तुमची अहो आम्हाला कसले खाताय आम्ही तुमच्या दातात अडकून त्रास देऊ तुम्हाला जिनचा फैसला कधी बदलत नाही मी तुम्हाला मारून खाण्याची शपथ घेतली आहे आणि ती मी कधी तोडू शकत नाही तुमचं मरण अटल आहे म्हणजे आमच्या वाचण्याची एकही संधी नाही बिलकुल नाही आर यू शुअर मिस्टर जीन हा म्हणाल की ही पक्की बात आहे का की तुम्ही आम्हाला नक्की मारून खाणार पक्की अगदीच पक्की पक्का मारणार आणि कसा खाणार काय बोलताय काय लाज शरम आहे की नाही तुम्हाला लाज शरम हे काय असत कसला बेशरम जीन आहे बघ ना लाज शरम सुद्धा याला माहित नाही नालायक कोण हे पण माहित नसेल त्याला मी काय म्हणतो यश याला ना आपला तो चुंबन स्वामी आहे ना चुंबन स्वामी कोण तोच रे इमरान हश्मी इमरान स्वामी तो हा त्याचं काय काय त्याचे 2-3 पिक्चर ह्याला दाखवून टाकूया म्हणजे लाज शरम बेशरमपणा म्हणजे काय हा इमरान हश्मी कोण अनार कलीचा नवीन आशिक तर नाही काय म्हणालास रे मी हे म्हणत होतो की तुमच्याकडे असा काही कायदा कानून नाही का जेणेकरून मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण व्हावी आहे आम्ही मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूरी करतो आणि ती शेवटची इच्छा कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करताना हो कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करतो पण आता पण काय जगण्याची इच्छा सोडून खूप शहाणा आहे रे बाबा हा जीन आता मी तुम्हाला हातात घेईन आणि तोंडात टाकेन आणि चावून चावून खाईन चला मला तयार व्हा हो हो तयार आहोत ना पण थांबरे शेवटची इच्छा तर विचारा ना मला सांगा तुमची शेवटची इच्छा काय आहे अरे Oh, my God.
तर मरायला तयार व्हा माझ्या पकवानांनो. अहो पण खाली तरी उतरवा. मरायचं तर आहेच आम्हाला, पण आमची शेवटची इच्छा अशी आहे की त्याआधी थोडा वेळ मिळाला असता तर बरं होईल. थोडा वेळ म्हणजे नक्की किती वेळ? हेच की एक दोन तीन 40-50 वर्ष. 40-50 वर्ष? मला काय मूर्ख समजलास? काय नाव काय तुझा? मी मामा आहे. हा मी मामा आहे, हा भाचा आहे. ऐका तर मामा भाचानो, मी तुमची शेवटची इच्छा पूर्ण करतो. मी तुम्हाला मरण्यासाठी वेळ देतो, फक्त एका महिन्याचा. काय फक्त 30 दिवस? 30 दिवसानंतर तुम्हाला माझ्या हातून मरायचं आहे. फक्त 30 दिवस? जिन भाऊ अहो, फक्त 30 दिवसात काय होणार आहे? यापुढे हे शब्दही बोलू नका, नाहीतर दिवस अजून कमी काय. ठीक आहे, नाही मी मी जरा गप्प राहणा. नाही माझं मी जरा गप्प बसणार. अरे हे 30 दिवस सुद्धा खूप आहेत. काय आहे, आत्ता मरण्यापेक्षा 30 दिवसांनी मरण येणार आहे, हे काही कमी आहे का? ठीक आहे. हा पण आणखीन एक जिन भाऊ. हा बोल. हेच की तुम्हाला बाटलीतून आजाद केल्याची किंमत हवी आहे आम्हाला. लगेच मोठी रक्कम मागू नकोस. हा तुम्हाला सांगितलं ना, पहिल्या सारखी माझ्या ताकद राहिली नाही, म्हणून मी लगेच मोठी रक्कम आणून देऊ शकत नाही. मला ही पैसे आणायला कष्ट मेहनत करावी लागते, म्हणून तुला लगेच मोठी रक्कम आणून देऊ शकत नाही. हप्त्याने आणून देऊ शकतो. हा ठीक आहे, हप्त्याने पण चालेल. असं नाही, एवढ्या सहजतेने मिळणार नाही. हा माझ्या मेहनतीचा पैसा फुक्कट जाईल ते मी पाहू शकणार नाही. तुम्हाला आधी सांगावं लागेल की माझ्या मेहनतीचा पैसा तुम्ही कसा आणि कुठे निवेश करणार आहो. कोणता धंदा करणार तुम्ही? जर मला तुमचा धंदा बरोबर वाटला, मला समजला, तरच मी तुम्हाला पैसे देईन. समजलो? तर जा विचार करा, आणि जेव्हा पण तुम्हाला एखादा धंदा चांगला लक्षात येईल तेव्हा मला बोलवा, मी हाजीर होईन. अहो कसं बोलावणार आणि कसे हाजीर होणार तुम्ही जिन भाऊ? डोळे बंद करा आणि माझा ध्यान करा आणि 3 वेळा ओम ह्रीम ह्रीम जिन प्रकट असतो हा मंत्र म्हणा. ठीक आहे जिन भाऊ, आम्ही चांगल्या धंद्याचा विचार करतो आणि मग तुम्हाला बोलवतो. अच्छा तर मी येतो. आणि ऐका, जेव्हा तुम्ही कोणताही चुकीचा काम कराल तेव्हा वेळीच मी तुम्हाला आवाज घालेन, पण माझी आवाज फक्त तुम्हा दोघांना ऐकू येईल. पण एक लक्षात ठेवा, आज पासून 30 दिवसांनी तुम्हाला माझ्या हातून मरायचं आहे. जर तुम्ही ही गोष्ट कोणाला सांगितली तर त्याच क्षणी तुम्हाला मारून खाऊन टाकीन. माझा बारीक लक्ष असेल तुमच्यावर. नाही नाही, आम्ही वचन देतो तुम्हाला की ही गोष्ट आम्ही कुणालाच सांगणार नाही. गेला आलो तो मासे पकडायला आणि 15 काय पडलं तर 30 दिवसांचं आयुष्य. हो फक्त 30 दिवस. डोकं किती खाजवलं तरी काही सुचत नाही. अकलेचं नेटवर्कच बंद झालाय, मेमरीच्या सगळ्या फाईल्स इरेज झाल्या, माझा कम्प्युटर आहे ना हँग झाला हँग. का रे? पण अशा वेळेला तर तुझा सायबर कॅफे एकदम फॉर्म मध्ये चालतो ना. चालायचा ना चालायचा, पण आता सगळं बंद झालंय. हे बघ, कुठलाही धंदा करायचं म्हटलं की त्यासाठी अनुभव लागतो, आणि आपल्या दोघांना खाण्याशिवाय दुसरा कुठलाच अनुभव नाही. बघ धंदा करायचा तरी कुठला. अरे तू कसलं टेन्शन घेऊ नकोस, मी विचार केलाय. काय मामा तू विचार केलायस? तू विचार करायला लागलाय? नाही नाही, तू काय विचार केलायस? आपण आहे ना खाली जायचं? नाही रे, अमेरिकेला जायचं.
वा 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 मामा काय विचार केलायस, आपण दोघांनी अमेरिकेला जायचं, असं असं अमेरिकेला जायचं आणि अमेरिकेच्या एअरपोर्टवर उतरायचं आणि हातात वडगा घ्यायचं आणि म्हणायचं केशव माधव तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, केशव माधव तुझ्या नामात रे गोडवा, ए तुझ्या नामात रे गोडवा, वेळ वेळी केशवा माधवा ए तुझ्या नामात रे गोडवा, ए तुझ्या नामात रे गोडवा गोडवा. अरे ए गोड, आता यश का आवाज आहे बाबा? डॉलर दे. काय नालायक माणूस आहे, शांतीने झोपून पण देत नाही. दे बाबा दे दे. केशवा माधवा ए तुझ्या नामात रे गोडवा, ए तुझ्या नामात रे गोडवा. अरे अमेरिकेला जाऊन याच्या व्यतिरिक्त काय करू शकतो आपण? काय रे फुकटिया, फुकट गेला मिळते ना तुला? मग भीक कशाला मागतोस? आणि तेही रात्रीचे 2 वाजता. आणि काय हो तुमचं काय चाललंय? मला काय विचारतेस निर्मला, रात्रीच्या 2 वाजता हा गाणं गातो? नाही मामी, काहीतरीच काय मामा, मी मी कुठे गाणं म्हणत होतो? नाही उगाच खोटं बोलू नकोस, मी माझ्या कानांनी ऐकलंय. ते होय, ते मी मामाला आपलं सहज संगीतातून सांगत होतो, म्हणजे असं की ते तुझ्याबद्दल. माझ्याबद्दल? हा तुझ्याबद्दल. हो चल हे तुला समजावून सांगतो. म्हणजे काय, इथे ऍड फिल्मची एक मोठी कंपनी आहे लिंटास, त्याचे जे जनरल मॅनेजर आहेत ना ते माझे मित्र आहेत. ते एक अक्कीला घेऊन एक नवी ऍड बनवत आहे, त्यामध्ये कक्कीला पण घ्यायचा आहे, पण अक्कीने कक्कीला घ्यायला नकार दिलाय. अरे तू काय लावलंयस अक्की आणि कक्की? हे कोण आहेत अक्की आणि कक्की? अरे मामी तुला अक्की आणि कक्की माहित नाही? नाही. अगं अक्की म्हणजे आपला अक्षय कुमार आणि कक्की म्हणजे कॅटरीना कैफ. म्हणजे तू इतका वेळ अक्षय कुमार आणि कॅटरीना कैफ बद्दल बोलतोय? हा त्यांच्याबद्दलच मी बोलत होतो. काय मामी, म्हणजे बघ अक्कीच असं म्हणणं आहे की या ऍड फिल्म मध्ये एक अशी फ्रेश गुड लुकिंग गर्ल असायला हवी. पण मामी मामी मला लगेच तू आठवलीस. अगं काय तुझा फ्रेशनेस, तुझ्या फ्रेशनेस समोर ना प्रत्येक कळी लसते. बोल मामी, करणार अक्की बरोबर काम? करणार करणार. अगं बिचाऱ्याचं करिअर बनेल. हे बघ यश, आता या गोष्टी माझ्यापेक्षा तुला जास्त समजतात. तेव्हा तू आता बघ, तुला जसं ठीक वाटेल तसं तू कर. काय पण पडत हिला. वाचलो रे बाबा वाचलो. वाचलो रे बाबा वाचलो. मी वाचवलंय तुम्हाला आणि मामी समोर नेहमी तुम्ही मला दोषी ठरवताय. अरे माझ्या राजा काय माहितीये ना, तू अचानक फिरलास ना त्यामुळे जाम घाबरलो रे मी. ते जाऊ दे, एखादा असा चांगला बिझनेसचा विचार कर. आणि हो सगळ्यात महत्वाचं, त्याच्याही आधी किती पैसे मागायचे ते ठरव. किती पैसे मागायचे? किती पैसे मागायचे मामा? आपण कमीत कमी 1.5 करोड मागूयात, म्हणजे बिझनेस करायला मजा येईल. करोड? हा म्हणजे बघ 1.5 करोड जर मिळालं तर एक बिझनेस आहे माझ्या डोक्यात. कुठला बिझनेस? यमराजाची दूत आली रे बाबा. अरे तुम्हा दोघांना काही वेळ पीठ लागले की काय? आयुष्यात कधीही तुम्ही एक दमडी नाही कमवलीत आणि आज एकदम करोडोंच्या बिझनेसचा विचार करताय? काय ना निर्मला, आम्हाला ना एक फायनान्सर भेटलाय. हो, जो आम्हाला 1.5 करोड रुपये देऊ शकतो. तू उभी का? बस नाही ना. बस ना. अहो पण कोण आहे तो मूर्ख माणूस जो तुमच्यासारख्या हुशार माणसांना एवढे पैसे देतोय? मूर्ख? आमचं कॅरेक्टर बघून तो आम्हाला फायनान्स करतोय. तुमचं कॅरेक्टर बघून तुम्हाला तो फायनान्स करतोय? म्हणजे मला त्याच्याच कॅरेक्टरचा आधी विचार करायला पाहिजे. अगं मामी फार मोठा फायनान्सर आहे तो. काय मामा? मोठा, सर्वात मोठा, 12 फुटाचा. काय 12 फुटाचा? हा म्हणजे तो आम्हाला 1 करोड काय
12 crore पर्यंत फायनान्स करू शकतो. पण प्रॉब्लेम काय माहितीये ना, आम्हाला अजून एखादाही चांगला बिझनेस सुचतच नाहीये. अहो मग त्यात एवढं विचार करण्यासारखं काय आहे, अजून एखादं बुटीक उघडून टाकू. नाही निर्मला, बुटीकचा बिझनेस तुझा आहे, आम्हाला आमच्या पद्धतीने आमच्या मेहनतीने नवीन बिझनेस उभा करायचा आहे. हो म्हणजे मामी, म्हणजे आमच्या स्वतःच्या मेहनतीने, म्हणजे आम्हाला स्वतःच्या पायावर आम्हाला उभं राहायचं आहे. आणि खरं म्हणजे तो बिझनेस 1 महिन्याच्या आत आम्हाला सक्सेस करायचा आहे. हो ना, कारण 1 महिन्यानंतर आम्हाला वर जायचंय ना. वर जायचंय म्हणजे, वर जायचं म्हणजे, वर जायचं म्हणजे हा प्रगती, प्रगती करायची, प्रगती करत 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 आम्हाला वर जायचंय. मग ठीक आहे, मग करा काहीतरी चांगला विचार करा. ठीक आहे. चुप, काय काय चाललं होत, काय सांगत होता, काय सांगत होता मामीला. चुकून टेन्शन मध्ये झालं रे, चुकून टेन्शन मध्ये झालं, चुकून जीव जाईल आपला. जीन काय म्हणाला होता माहित आहे ना, आपण जर त्याच्याविषयी दुसऱ्याला सांगितलं ना तर तो आपल्याला मारून टाकेल. सॉरी सॉरी, आता लक्षात ठेवेन मी. आता पर ते जाऊ दे, तू मगाशी काहीतरी सांगत होतास, म्हणजे कुठला तरी बिझनेस तुझ्या डोक्यात येतोय. येतोय येतोय ना, हे आलाय. काय सांगतोय, कुठला बिझनेस? मामा आपण एक ना, आपण एक फिल्म बनवूया, तुम्ही प्रोड्युसर आणि मी डिरेक्टर. अरे फिल्म प्रोडक्शन मधला एबीसी मला माहित नाही, डिरेक्शन मला डी तर तुला माहितीच नसेल. फिल्म बद्दल मग आपल्याला अनुभव आहे का? झालं तुझं बोलून, झालं तुझं बोलून. मामा असा हा एकच धंदा आहे ज्यात अनुभवाची गरज नाहीये. तुम्ही प्रोड्युसर, मी डिरेक्टर बनू शकतो. तुम्हाला बी ठाकूर माहित आहे का? तो प्रोड्युसर डिरेक्टर बी ठाकूर ना. हा तो, तोच तोच. पहिला फिल्मिस्तान स्टुडिओ समोर त्याचा हातचं दुकान होतं. काय? हा. आणि मग काय झालं, तो आपला राम गोपाल वर्मा आहे ना, त्याचा चीफ असिस्टंट त्याच्या दुकानात जायचा. बाबा काय झालं की ते चावला प्रोड्युसर डिरेक्टर होण्याचा किडा. मग त्यानं दुकान विकलं आणि एक फिल्म बनवली. तुम्हाला सांगतो मेहनत चीफ असिस्टंटची आणि नाव. अरे वा, हा आपण पण दोन चांगले चीफ असिस्टंट घेऊ ना. अच्छा, हा पण हे सगळं करायचं कसं? करायचं कसं? आपला वाघमारे आहे ना, तो सगळं जमवून आणेल. अरे हा यार, तो तर या फिल्म लाईन मध्येच आहे, तो हे सगळं करेल. क्या बात है, काय डोकं चालवलंयस. चल सुभाष मैदानात जाऊया आणि त्या जिनला बोलून आणूया. ठरलं तर यस जिन. ओम रीम 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 जिन प्रगट असतो. प्रगट असतो. ओम रीम 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 जीन प्रगट असतो. कुठं आहेस तू? ओम रीम 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 जीन प्रगट असतो. नमस्कार जीन भाऊ. ठीक आहे ठीक आहे, काय मिळाला का धंदा तुम्हाला? हो मिळाला, मिळाला ना जिन भाऊ, मिळाला. कोणता धंदा आहे तो? आम्ही फिल्म बनवणार आहे. हे काय असत? मी समजावतो तुम्हाला जिन भाऊ. अच्छा समजावा. हा धंदा प्रेम कहाणी सारखा आहे. काय प्रेम कहाणी? हो ना, जशी तुमची आणि अनारकलीच्या आईची प्रेम कहाणी होती. हो ना, अगदी कमालीची प्रेम कहाणी होती ती. अगदी तशीच प्रेम कहाणी आम्हाला बनवायची. हो, म्हणजे एक अत्यंत सुंदर मुलगी, अगदी अनारकलीच्या आई सारखी दिसणारी. ठीक आहे, बनवा तुम्ही फिल्म, पण मला सांगा त्यासाठी खर्च किती? फक्त 1.5 करोड. हो पण मी तुम्हाला सांगितलं, पूर्वीसारखा शक्तिशाली राहिलेलो नाही, मी एकत्र 1.5 करोड आणून देऊ शकत नाही. एका वेळेला फार तर 15-20 लाख आणून देऊ शकतो. चालेल चालेल, 20 लाखात कामाची सुरुवात तरी होईल. ठीक आहे, हे घ्या. हे घ्या.
धन्यवाद जीन भाऊ, धन्यवाद. पण लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातला आता फक्त 39 दिवस शिल्लक राहिले आहे. 30 दिवसातला एक दिवस कमी झाला आहे. गेलाय त्याचा. त्या आईला या डोमकावळ्याच्या 20 लाख रुपये तर देऊन गेला, पण जाताना 29 दिवसांचं टोचनही दिलं साल्यानं. चला दिवसभर दोघे नुसते पडून असतात आणि रात्री भूतासारखे भटकायला निघतात. आता बघतेच मी दोघांना. तुम्हाला काही वेळ का आहे की नाही? हो, फायनान्ससाठीच गेलो होतो मामी. 20 लाखाचं पहिलं इन्स्टॉलमेंट मिळालं. काय 20 लाख? हो 20 लाख. या ना, आत या ना. अरे पण एवढ्या रात्री तेही 3 वाजता एवढे 20 लाख देणारा असा कोण माणूस आहे हा? माणूस कुठे आहे तो? म्हणजे माणूस नाही. अहो मग काय भूत भीत आहे की काय ते? नाही बाबा, माणूस पण नाही भूत पण नाही, म्हणजे तो महान माणूस आहे. हा कमाल आहे नाही. एवढ्या रात्री एवढे 20 लाख कोणत्या बँकेतून त्याने काढले असतील? हे आपले बँक ऑफ राम भरोसे फटाफट फायनान्स. म्हणजे एका महिन्यात आमचा हिसाब किताब एकदम फायनल होणार. हे बघा, एका महिन्यानंतरच जाऊ दे. सध्या तुम्ही कसला बिझनेस करायचा याचा विचार केलाय का? केलाय का? करून टाकलाय. आम्ही फिल्म बनवतोय. अगं अशी बघतेस काय? बरं ते जाऊ दे. ही बॅग घे, तिथे ठेव. आणि बघ, आम्ही उद्या सकाळी फिल्म सुरू करतोय. वाव, 20 लाख रुपये! अरे काय रे, तुम्ही दरोडा घातलात की लॉटरी लागली? अरे काय झालं काय, बोलाल की नाही? भाऊ हे काहीच नाही. अहो 1.5 करोडचा फायनान्स मिळालाय आम्हाला. 1.5 करोड? अहो 1.5 करोडची फिल्म बनवतोय आम्ही. फिल्म? भाऊ बनेल ना फिल्म? अरे बनेल काय, धावेल. भाऊ मी डिरेक्टर आणि मामा प्रोड्युसर, पण बनेल ना फिल्म? अरे तरी पण फिल्म बनेल, टेन्शन घेऊ नकोस. अरे वा, मुलगा मुलगी आपण एकदम फ्रेश घेऊ. हे बघ आपण काय करूया, मुलगी फ्रेश घेऊया, पण मुलगा फ्रेश घ्यायची गरज नाहीये. म्हणजे काय? अरे म्हणजे हिरो नवीन नकोय. अहो भाऊ, मार्केट मधला हिरो घेणं परवडेल का आपल्याला? थोडं बजेट आहे का? मार्केट मधला घ्यायचाच नाही, टेन्शन कशाला घेतोय? नवीन हिरो आपण बघितलाय. म्हणजे तुमच्या नजरेसमोर कोणी आहे? आहे ना, एकदम फर्स्ट क्लास, एकदम मस्त आहे. नाही मी नको. मामा तुम्ही नाही. मग अहो मग कोण आहे मग? अरे दुसरा कोण, गधड्या तू. हो हो तू गधड्या, दुसरा कोण? अरे हा तर नंबर 1चा ऍक्टर आहे, मला चांगलाच अनुभव आहे याचा. आता ना आपण एक बॅनर रजिस्टर करूया. चालेल, चांगलंच ऑफिस घेऊया आणि काम सुरू करूया. काय? ओके. 1 करोडचा फायनान्स. हा हो हो चालेल. हा वाघमारे, हा तुम्हाला सांगितलं ते काम केलेत का? हा रे केले केले, व्यवस्था केले. हे बघ, 2 असिस्टंट आणि 1 असोसिएट डिरेक्टर, हा दोन्ही पाठवलेत, त्यांना साईन करून टाक. हो आलेत ती लोक, बोलतो मी त्यांच्याशी. ओके. हो हो बोलतो बोलतो. हा बाय 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 बाय. हा तर मिस्टर अशोक. अशोक तुम्ही आजपासून असोसिएट डिरेक्टर. ओके सर. आपलं नाव काय? माझं नाव अजय. अच्छा, तुम्ही चीफ असिस्टंट. हो. आणि तुम्ही? माझं नाव सचिन गोळे. तुम्ही पण असिस्टंट? हो साहेब. यांना द्या तुमचा चेक. थँक्यू सर. तुम्हाला दोघांना पर डे दिले जाईल. चालेल. बरं तुम्ही काय घेणार? चहा. चहा? श्याम काय सर? त्या 3 चहा घेऊन ये. वा वा, क्या बात आहे. वा सुप्रिया जी, तुम्ही खूप छान कहाणी ऐकवलीत. नाही स्क्रीन प्ले डायलॉग रेडी आहेत का? हो हो ठीक आहे, पूर्ण डायलॉग स्क्रिप्ट तयार आहे. अरे वा, आम्हाला अशी स्क्रिप्ट पाहिजे होती. काय आम्हाला एका शेड्यूल मध्ये पिक्चर पूर्ण करून ते रिलीज करायचं आहे. फक्त 29 दिवसात नाही, 28 दिवसात ही फिल्म कंप्लीट करून आम्हाला रिलीज करायची. 28 दिवसात? हो. पण काल तर 29 दिवसात म्हणाले होते तुम्ही. काल 29 दिवसात म्हणालो होतो, आज 28 दिवस म्हणतोय ना. मग 28 दिवस, जास्त प्रश्न विचारू नका, कामाला लागा. कमॉन कमॉन कमॉन. चेक यांच्यासाठी. हो हो द्या. हा 50% ऍडव्हान्स चेक. हॅलो. अरे मी बोलतोय. हा भाऊ बोला. हा मी लॅब फायनल केले आणि हो टायटल पण रजिस्टर केलंय. अरे वा, काय टायटल रजिस्टर केलं? कमाल धमाल. काय जीजू प्रोड्युसर, यश डायरेक्टर. अगं फिल्म बनवताय की दोघं? कमाल आहे.
अगं एवढा पैसा त्यांच्याकडे आला कुठून? एक फायनान्सर भेटलाय त्यांना. पण वैशू, आज मी 2-3 दिवसांपासून बघते, अगं दोघांमध्ये ना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची हिंमत आलीये. कधीही काहीही न करणारे हे आज खूप काही दोघं करायचं म्हणतायत, आणि त्याची सुरुवात पण त्यांनी केली आहे. वेलकम 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 द ग्रेट प्रोड्युसर अँड द ग्रेट डायरेक्टर, वेलकम. ठीक आहे ठीक आहे, आम्हाला जरा आमचं काम करू दे प्लीज. निमा, तू तुझं ते काय ते बुटीक बुटीक जे आहे ते स्वतःच्या मेहनतीने आणि हुशारीने खूप चांगलं चालवतेस, खूप चांगलं भरभराटीला आणलेस, त्यामुळे आम्ही तुला ऍज अ ड्रेस डिझायनर घ्यायचं असं ठरवलेलं आहे. काय खरंच? येस. त्याकरता जरा हे कॉन्ट्रॅक्ट जरा प्लीज साईन करून द्या मला. बघू पेन काय त्यात. वा वा, बघू बघू. हे घ्या आणि हे पेन. हा, आणि त्यासाठी आम्ही तुला सायनिंग अमाऊंट म्हणून 51,000 असा चेक देतो. वाव, अगाय ग, चावला रे चावला रे चावला रे. कोण चावला? ऍक्टिंगचा किडा चावला. ओ डायरेक्टर साहेब, मला तुमच्या फिल्म मध्ये काम देणार? तोंड बघितलेस का अर्षात? एकदा बघितलं होतं, अर्षाला अजून फुटला. घाबरून फुटला असेल, चेहऱ्याकडे पाहिलं की वाटतं की एम.एफ. हुसेनचं बिघडलेलं कार्टून असावं. आणि तू तुझा चेहरा अर्षात बघितलायस का? असं वाटत कुणीतरी भोपळ्याला कान नाक डोळे चिटकवलेत म्हणून. कळलं वैशू? काय ग ताई, तू आज जा. जाते, पण तुझा पीछा नाही सोडणार. वैशू, तू ऐकलंयस मी काय बोलले ते? जाते. हा तर डायरेक्टर झाला म्हणून भाव खातस ना वैशू? अहो पण मी काय म्हणते, आता पुढचं सगळं काम बघायला तुम्हाला ऑफिस नको का घ्यायला? अगं त्याची काहीच काळजी करू नको, आम्ही लिंक रोड वर ते फायनलच केलंय. हा, त्यामुळे निर्मला आम्हाला असं वाटतंय की या प्रोडक्शन मध्ये तू नुसतं ड्रेस डिझायनरच नाही तर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरच सुद्धा काम पाहू. हो, म्हणजे कसं आहे की वाघमारे भाऊनी सगळा आपला सेटअप करून दिलेला आहे. हा, आणि आता ते मेकअप मन म्हणूनच काम पाहते. हा, त्यामुळे निमा तू थोडासा हा बिझनेस समजून सुद्धा घे. हो, कारण 27 दिवसानंतर सगळं तुला सांभाळायचं आहे. सांभाळ सांभाळ जीप सांभाळ, नाहीतर आपलं जागेवरच पॅकअप होईल. असं का म्हणतोस यश तू की 27 दिवसानंतर सगळं मलाच बघायचंय? म्हणजे सॉरी, म्हणजे 27 दिवसांनी आपली फिल्म रिलीज होईल ना, मग त्यानंतर आपल्याकडे बरेच प्रोजेक्ट येतील आणि आम्हा दोघांना ते सांभाळता येणार नाहीत, तुला सांभाळावे लागतील ना. ओके, जशी आपली आज्ञा. हा, तुमच्या सगळ्यांच्या शोरील मॅडमने बघितलेले आहेत आणि मला असं वाटतं तुमचं बहुतेक सेकंड लीड साठी आणि तुमचं आयटम सॉन्ग साठी सिलेक्शन होऊ शकतं आणि तुमचं मला वाटतं मेन लीड साठी होऊ शकतं. बरं का? ओके. नाही म्हणजे मॅडमशी बोलतो. बरं, त्याआधी तुम्ही काही चहा कॉफी कोल्ड्रिंक? कोल्ड्रिंक चालेल. बरं. श्याम. काय सर? अरे मॅडम ना काही कोल्ड्रिंक वगैरे बघ. ओके मॅडम. तुम्ही ज्या शोरील बघितल्यात ना त्यात नलिनीने ऑडिशन फर्स्ट क्लास दिलं आणि नाचत प्रतिम, त्याच्यामुळे मला वाटतं सर करेक्ट करेक्ट कमालीची डान्सर आहे ती. म्हणजे नाचताना असे लटके झटके बघितले ना की असे गुदगुल्याच होत मला. पोटात गुदगुले झाले तुमच्या? आता पाठीवर जेव्हा 60-60 बसेल ना तेव्हा कसं वाटेल? सॉरी सॉरी. हा तर अशोक, काय म्हणत होता तुम्ही? मी असं म्हणत होतो ती नलिनी आहे ना ती मेन लीड साठी एकदम परफेक्ट आहे. यश. हा मामी. मला पण ती मुलगी ठीक वाटते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तू हिरो आहेस, तेव्हा तुझी आणि तिची जोडी मस्त दिसेल बघ. तर आपण आता मग नलिनीलाच फायनल करूया. ऍज अ विश मामी. अशोक, नलिनीलाच फायनल करा. हो हो. ए बदका, काय म्हणाला तुम्ही मला? मी कुठं काय म्हटलं? मी काहीच म्हटलं नाही. तू त्याला बदका म्हटलं मी काय ऐकलं का? मारे ना साहेब, मी यांना बदका कसं म्हणेन? देवाशपथ, यांना काहीच म्हटलं नाही. मी म्हणालो मी अनारकलीच्या आईचा प्रेमी जिन्न. तो समजलात काय? ए भटकती आत्मा मारा. हो हो, समजलो समजलो. आणि तू
मी पण समजलो भाऊ. भाऊ वाघमारे भाऊ तर इथे नाहीयेत. मग यश तू भाऊ म्हणून कोणाशी बोलतोयस? आमच्या फायनान्सर बरोबर बोलतोय वायरलेसवर. चला मामा आपण त्यांच्याशी कोपऱ्यातच बाहेरच बोलू. हो चला चला. मला तर ह्या दोघांचं ना काही खरं दिसत नाहीये. हा बोला भाऊ. मी म्हणत होतो भाच्या या मुलीला हिरोईन साठी नका निवडू, समजलं काय? हो हो समजलं. आहो पण या मुलीला कॅन्सल केली तर अनारकलीच्या आईला वरून बोलवून साइन करायचंय का? वरून बोलायची गरज नाही, अनारकलीची आई इथेच या धर्तीवर आहे आणि यावेळी ते तुमच्या विजिटिंग रूम मध्ये बसली आहे. आणि जाऊन त्या मुलीला घेऊन या आणि तिला हिरोईन म्हणून फायनल करा. मी तिच्यामध्ये अनारकलीच्या आईला म्हणजे गुलाब कलीला पाहिला आहे. चला निघा आता. चला. अरे पण हे दोघे आता गेले तरी कुठे? मग खरंच तिने अनारकलीच्या आईला बोलवलं की काय? ए अशी नाही रे. अरे गाढवांना तिला काय बघताय? काउंटर कडे बघा, काउंटर कडे, उजवीकडे. हो मी म्हणाले होते ना मी तुझा पीछा सोडणार नाही म्हणून. आता मला तुमच्या फिल्म मध्ये चान्स द्यायलाच पाहिजे. एक्सक्यूज मी. येस. तुमचे नंबर आमच्याकडे आहेत, तुम्ही जवळजवळ फायनलाइज आहात. आम्ही तुम्हाला नंतर फोन करून कळवतो. तुम्ही या. ओके थँक्यू. ब्रेकडाऊन झालं सर. रफ करून. हॅलो सर. हाय मॅम. अरे वैशू अगं तू केव्हा आलीस? अगं मी कधीच आले, विजिटिंग रूम मध्ये बसले होते. मी काय म्हणतो निमा, आपण बाहेरची हिरोईन घेण्यापेक्षा आपल्या घरातच ही हिरोईन आहे की? अरे वा, हे तर माझ्या लक्षातच आलं नव्हतं. अरे मग करून टाका ना वैशालीलाच फायनल. वैशू तू आमच्या फिल्मची हिरोईन. खरं सांगताय ना? येस. मजा करत नाहीयेत ना? नाही. येस. वाव थँक्यू सो मच जीजू, थँक्यू सो मच. देवा तुझा महिमा अगाध आहे. तू राजाला भिकारी आणि भिकाऱ्याला राजा बनवू शकतोस. देवा तू माझ्या नवऱ्याला आणि त्यांच्या भाच्याला चांगली बुद्धी देऊन त्यांच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिलीयेस. तुझी कृपादृष्टी सदैव त्यांच्यावर अशीच राहो, हीच तुझ्या चरणी प्रार्थना देवा. ताई बुटीकला जाताना नाश्ता करून जा. नाश्ता तुझा टेबलवर ठेवलाय. तुझ्या जिजूंसाठी आणि यशसाठी पण लावलायस ना? अगं ते दोघं सकाळी 6 वाजताच निघून गेलेत ग. नाश्ता न करताच निघून गेले? रात्री सुद्धा जेवलेले नाहीयेत. पण मग इतक्या सकाळी कुठे गेले असतील? वकील साहेब आमच्या फिल्म मधल्या प्रॉफिटचा जो काही शेअर माझ्या वाट्याला येईल तो मला माझ्या पत्नीच्या म्हणजे निर्मला कर्वेच्या नावावर करायचं. आणि हो आणि माझे सगळे म्हणजे शेअर्स काय माझ्या वाटणीचं जे येईल ते माझ्या मृत्यूनंतर मामांची मेवणी वैशालिक होत हिच्या नावे करायचं. पण मला हे कळत नाही तुम्ही लोक मरणार का? अहो वकील साहेब तुम्ही काय वरून सर्टिफिकेट घेऊन आलात काय अमर राहण्याचं? अहो मरण ते कधी येईल आणि तुम्हाला या गोष्टीचं काय करायचं आहे? तुम्ही आमच्या मरणाचं टेन्शन कशाला घेताय? हे बघा तुम्ही आमच्या दोघांचं विल तयार करा. ओके लवकरात लवकर. चला आयुष्यातले
होईल निर्मला, फक्त 25 दिवसच उरलेत माझ्या आयुष्यात, 25 दिवसानंतर मी तुला सोडून जाणार कायमच। खरं सांगू नी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग। पशु खूप खूप प्रेम करतो मी तुझ्यावर, खूप प्रेम करतो। पण ते व्यक्त नाही करू शकत मी, कारण असं कस प्रेम देऊ तुला की त्याचं आयुष्य फक्त 25 दिवसांच। पण वैशु, जाता जाता मी माझं सगळं काही तुला देऊन जातोय, झोपला नाही ते अजून? जरा झोप येत नव्हती। काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम नाही, कामाचं आहे टेन्शन। 25 दिवसाच्या आत रिलीज करायचे ना, एनिवे झोपूया आपण। सर, उद्याचं जे आपलं शूटिंग आहे त्याचं मी शॉर्ट डिव्हिजन केलंय। अच्छा, ते जर तुम्ही नीट समजून घेतलं ना तर तुम्हाला डिरेक्शन करणं अगदी सोपं जाईल। मी ते तुम्हाला समजावू का? हो हो, समजावून सांग। थँक यू सर। सीन नंबर 8, त्याचा पहिला शॉट, लॉंग शॉट। हिरो इंटर करतो, टाक 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 टाक, खाट। बापाचा क्लोज, खाट। हिरोची रिएक्शन, खाट। बापाची रिएक्शन, खाट। बापावर झूम, खाट। हिरोवर झूम, खाट। बापाचा वेस, खाट। हिरोचा वेस, खाट। बापाची ट्रॉली, खाट। हिरो खाट 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 थांब। अरे तू शॉर्ट कट करून सांगतोयस का एखाद्या कसाईच्या दुकानात मटन कापतोयस? ये खाट खाट खाट, पाय वेगळे नाही वेगळी। अरे अरे यार अशोक, तुझी खाटकाट मला खरंच काही समजली नाही, तू जरा मला डिटेल्स मध्ये समजावून सांग। ओके सर, मी पुन्हा नव्याने शॉट डिव्हिजन करतो आणि तुम्हाला डिटेलमध्ये एक एक शॉट समजावून सांगतो। हा, मी नवीन शॉट डिव्हिजन करून येतो। ताई ताई, कसला विचार करतीयस? विचार करण्यासारखीच गोष्ट आहे वैशू, विचार करण्यासारखी गोष्ट। कुठली ग, मला सांग ना। बस तू सांगते। हा सांग, काय झालं वैशू? हा, तुझ्या जिजूंना आणि त्यांच्या स्वभावाला मी खूप जवळून ओळखते, तसंच यशलाही मी त्याच्या लहानपणापासून ओळखते, पण आजकाल ते इतकं विचित्र काहीतरी वागतायत ग। पैसा आला ना सगळ्या माणसांची लक्षणं बदलतात, हे काय आपल्यासाठी नवीन नाही आहे। शिवाय डायरेक्टर, प्रोड्युसर, ऍक्टर या लोकांना जर नशा चढली ना यांचे पाय जमिनीवर राहतच नाहीत। नाही ग, मला नाही असं वाटत आहे। मग तुला काय वाटतंय ते सांग, मी नेहमी बघितलंय। अग, या दोघांना टिळा एवढा जरी आनंद झाला ना तरी दोघं अख्खं घर डोक्यावर घेऊन नाचायचे, आणि ते एवढी दौलत मिळाली, एवढं नाव झालं, तरी त्या दोघांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत नाही जो दिसायला हवा होता। दोघेही सतत कसे तरी चिंतेत असतात, नीट जेवत नाहीत, झोपत नाहीत। अगं काल रात्री तर तुझे जिजू
रडत होते ग. काय रडत होते का? मला असं वाटतं ना बैशू, की तुझ्या जिजूंना आणि यशला कसली तरी चिंता न आतल्या आत खाते. ओ आय सी. सर शॉट बोलू का? हा बोल ना. कॅमेरामन दादा रेडी का? हा मी रेडी आहे. मिड लॉन्ग शॉट लावला आहे. स्टॉक किती आहे? टीम मी बघतो काय. यश यश चल मी रेडी आहे. अरे वा चल आपण एक रिहर्सल करूया. अरे एक कशाला, चार रिहर्सल घे ना, कारण या शॉट मध्ये मला तुझ्या मिठीतच यायचंय, त्यामुळे कट जरा उशिरा म्हण. अगं पण तो बघेल ना माझं पॅकअप करेल. कोण तो? तो 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 चल चल आपण रिहर्सल करूया. हा हा चल दादा वन रिहर्सल. ठीक आहे सर चल बैशू. ऍक्शन. डार्लिंग तू तुझ्या मिठीत मला इतकं घट्ट पकड, जसं सेम शोले मध्ये ठाकूर बलदेव सिंग ने गब्बरला घट्ट पकडलं होतं, अगदी तसंच. खरंच सोड तिला, काय माझ्या काचाचं सामान इतका घट्ट पकडतोय, सोड तिला. ओ नाही नाही सॉरी सॉरी भाऊ. भाऊ भाऊ तर मेकअप रूम मध्ये दुसऱ्या आर्टिस्टचा मेकअप करतायत. गप्प बाई सनी ऐक, तू मला मिठी न मारता सगळे डायलॉग घ्यायचे, कळलं? काय रेशी, असे चान्स पुन्हा थोडीच मिळणार आहेत, मारू देत ना मला मिठी. नाही म्हणालो ना दादा, ही लांबूनच डायलॉग बोलेल. ओके सर चल वैशू. हा तू इथे 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 उभी राहून बोल. हा दादा रेडी? रेडी. साऊंड रोलिंग सर. कॅमेरा क्लॅप. 22:1 टेक 1. ऍक्शन. अविनाश तू काय म्हणत होतास ना? होई निशा तुझे हे गाल आहेत ना, हा मला टोमॅटो सारखे वाटतात. तुझी तुझी ही बोट आहेत ना, हा हा मला कवळ्या भेंडी सारखी वाटतात. आणि तुझे हे ओठ, हा डाळिंबा सारखे. आणि तुझी ही मान आहे ना, हा हा कवळ्या काकडी सारखी वाटते मला. ए हॅलो, प्रेम करतोस की भाजी मार्केट मध्ये भाजी घ्यायला निघालास? कट इट. दादा कसा वाटला शॉट? झकास. बॅक अप. पागमारेंना असं वाटतंय की ह्या दोघांना कोणत्या तरी भूताने पछाडलंय. हो ग ताई, मला पण असंच वाटतंय, कारण यश आणि जिजू कुणाशी तरी सारखे सारखे बोलत असतात आणि कुणाला तरी भाऊ भाऊ म्हणत असतात. मी पण हे पाहिलंय. आणखी एक गोष्ट बघितलीये, या दोघांचं बोलणं ऐकलं ना की असं वाटतं ते कुणाच्या तरी घाबरत घाबरत बोलतायत. हो ग ताई, असं तर नसेल त्यांची चमकधमक एवढा सगळा पैसा बघून कुणी एखादा गुंड त्यांना ब्लॅकमेल करत असेल, हप्ता मागत असेल आणि हे दोघं त्यांना घाबरत असतील? मला नाही तसं वाटत, कारण तसं असतं तर ह्या दोघांना धमकीचे फोन आले असते आणि ही दोघं तर कुठल्याशा वायरलेस सिस्टमवर बोलत असतात. हो ग हवेतच बोलत असतात. आणखी एक विचित्र गोष्ट मार्क केली आहे मी. कोणती? ही लोक दिवस मोजून काम करतायत. आधी 28 दिवस, मग 27 दिवस, असं करता करता आज 18वा दिवस आलाय. हे दिवस हे कसले मोजतायत हे लोक, आणि कोण यांच्याकडून हे दिवस मोजून घेत असेल? काय जिनभाऊ, आम्हाला आज अचानक कसं काय बोलवलं तुम्ही? अरे तुमच्या चित्रपटाच्या शूटिंग पाहून माझ्याही डोक्यात सरा अभिनयाचा किडा वळवळू लागला आहे. मी सुद्धा तुमच्या चित्रपटात काम करू इच्छितो. अरे बापू, हा ऍक्टिंग करणार 12 फुटाचा चिंपेंची? काय म्हणालास? आम्ही काय म्हणत होतो की तुम्ही हे 12 फुटाचे, तुम्ही ज्या वेळेला लोकेशन वर शूटिंग करायला याल ना त्यावेळेला तुम्हाला बघून लोक घाबरतील, म्हणजे त्यांना हार्ट अटॅक वगैरे येईल ना. पण त्याचाही इलाज आहे माझ्याकडे. काय इलाज आहे? मी कमजोर झालोय, पण एवढा भी कमजोर नाही की माझ्या स्वतःची उंची कमी करू शकत नाही. माझ्यात एवढी क्षमता आहे की मी तुमच्या सारखा 5-6 फुटाचा माणूस बनू शकतो. बनून दाखवा ना. आत्ता दाखवतो.
अरे कुठे गेला? झालो की नाही मी तुमच्या सारखा माणूस, आता तुमच्या चित्रपटात मी काम करू शकतो की नाही? हो आता तर तुम्ही आमचे मेन विलन होऊ शकता, रिअल लाईफ मधले सुद्धा आणि आमच्या फिल्म मधले सुद्धा. चालेल चालेल, आपण यांचं नाव राजीव लेले असं काहीतरी ठेवू. चालेल, मला तुमच्या इंडस्ट्रीचा सुपरस्टार बनायचं आहे. हो काय? आहो पण तुम्ही आपली फिल्म बनवताना खूप अडचण आणता जीव. हो ना, नाही म्हणजे नाहीतर काय, वैशाली बरोबर रोमांसच करू देत नाही तुम्ही. रोमांस केला तर मी तिच्या अनारकलीच्या आईला पाहिला आहे, माझ्या प्रेमीला पाहिला, माझ्या प्रीतमे बरोबर तू प्रेम करणार? अहो तिला मिठीत घेऊन फक्त प्रेमाची ऍक्टिंग करायची, खरोखर थोडंच प्रेम करणार आहे तिच्यावर, आणि त्याच्याशिवाय फिल्म बनेल का? म्हणजे फक्त ऍक्टिंग करायची आहे नाहीतर काय? तर मग ठीक आहे, आता रोणार नाही. थँक्यू राजीव लेले, थँक्यू. उद्या आपल्याला गाणं शूट करताना आणखीन मजा येईल. हिरोईन्स आहे ना? हे घ्या मॅडम, एक साहेब आले आहेत, त्यांनी एक कार्ड दिले आहे, पाठव त्यांना. ओके मॅडम. कोण आले ग? त्या वाघमारीने ना कोणी एका प्रोड्युसरला पाठवलंय. ओ यश, यश कुठे? यश तिथे सिटी रूम मध्ये बसलाय, त्या बैलाची रिहर्सल घेतोय. त्या जिवलेलीची? हाय स्वीट बॉय. नमस्कार. हाय ब्लॅकी. हाय हाय हाय. यु नो माय नेम इज करण, आय मीन करण, अँड दिस इज माय अम्ब्रेला. विकी 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 विकी. कॅन आय सीट? सीट ना. थँक यू ब्लॅकी. हाउ स्वीट बॉय. सीट डाऊन प्लीज. मला वाटत तुमचं झालं की सांगा. काय पाऊस नाहीये त्यामुळे छत्री बंद केलेली चालेल नाही का? नो 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 नो. दिस छाता इज नॉट फॉर रेन, पावसासाठी नाहीये ती. मग कशासाठी आहे? माझ्यासाठी आहे ती. एवढा यु नो माय स्टाईल, दिस इज माय स्टाईल, स्टारडम स्टाईल. हॅव यू सीन माय टीव्ही शो उसळ विथ मिसळ? उसळ विथ मिसळ? ऍक्च्युअली ही वॉज टू से उसळ विथ कारण. जशी प्रत्येक माणसाची जशी स्टाईल असते तशी माझी सुद्धा स्टाईल आहे. म्हणजे बघा ना कसं की आमिर खानची स्टाईल आहे त्याची हनुवटाची दाढी, नाही खालती सवा इंचाची दाढी. जशी सलमान खानची स्टाईल आहे त्याची उघड्या अंगाची बॉडी, तशी मल्लिकाची स्टाईल आहे. ऐकावं लागेल, मल्लिका आहे ना. जशी मल्लिकाची स्टाईल आहे तिची कमी कपड्याची साडी, आय मीन कमी कपड्यातले ड्रेस. तशी माझी स्टाईल आहे आंब्याची छत्री. आंब्याची? अम्ब्रेला छत्री. यु नो व्हॉट आय से अशोक? हा. अरे ते जीवलेल्याची रिहर्सल खूप फ्लॅट जात होतो. ओके चल चल चल, कमॉन कमॉन बाय. हाय. हे काय जोर का झटका धीरे से लगे. हाय. आपण कोण? पहचान कौन? आय मीन आय एम उसळ विथ करण. ग्लॅड टू मीट यू. आजकाल आपल्या देशात या लोकांचं पॉप्युलेशन जरा जास्तच झालंय ना. मलाही असंच वाटायला लागलंय आता. व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू, तुमचे ते हे आहेत ना ते सगळ्यांना इथे तिथे लावतात ते, हा मेकअप मन वाघमारे, आय मीन वाघमारे. देन त्यांनी ना मला तुमच्या फिल्मच्या रशेस दाखवल्या, मला फिल्म खूप खूप आवडली. काय तुमची ऍक्टिंग आहे, हाउ स्वीट, काय डायरेक्शन आहे, मला खूप आवडलं. मी ठरवलंय आमच्या पुढच्या फिल्मचे हिरो आणि डायरेक्टर तुम्हीच. त्यांची ऍक्टिंग बघून ना माझ्या तोंडाला पाणी सुटलं. हो ठरवलंय मी एक काम करतो, मी ना तुम्हाला 20 लाख रुपये ठेवलेले आहेत त्याची सायनिंग अमाऊंट देतो. हा 5,51,000 रुपये. ओके हाय विकी. काय कर? अरे बापरे हाही तसाच आहे. सॉरी. नाही नाही, त्या म्हणत होते की हे तुमचे पार्टनर आहेत की काय? नो
आणि पार्टनर? नो नो, ही इज नॉट माय पार्टनर, नॉट पार्टनर, ही इज माय केअर टेकर. किती किती काळजी घेतो तो माझी. विकी, आय एम प्राऊड ऑफ यू. हा, इट्स माय प्लेजर. कर ओके, एक काम कर, बॅगेतून अग्रीमेंट काढ आणि पटकन यांची सही घेऊन टाक. नाही सॉरी सॉरी, मी तुमची ही फिल्म नाही बनवू शकणार. हा अरे यश, काय वेडाबिडा झालास की काय तू? अरे एवढी चांगली संधी घालवतोस तू. अग मामी, मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. आमच्याकडे डेट्स नाही. हो निर्मला, फक्त 15 दिवसच उरलेत, त्यामुळे आम्ही डेट्स देऊच शकत नाही. ओके बरं, मला सांगा 15 दिवसानंतर कुणाला डेट्स दिलेत का तुम्ही? यमराजाला. यमराजाला? हो यमराजला, आय मीन एम राजला. येणार आहे, प्रोड्युसर आहे ना तो. हा मग मी बोलू का त्यांच्याशी का? यापुढे तुम्हाला फिल्म बनवायचे नाहीत का? व्हॉट डू यू मीन? नाही म्हणजे आम्ही त्यांच्याकडून सायनिंग अमाऊंट आधीच घेतले ना, म्हणून. आणि काय आहे, आम्ही कमिटेड आहोत, कारण 15 दिवसांनी आम्हाला मोठ्या आउटडोर साठी जायचंय. यु आर राईट मामा. हा असा आउटडोर आहे की ज्यात इनडोर येण्याचा चान्सच नाही. अच्छा अच्छा, म्हणजे ती पण खूप मोठी फिल्म आहे का? काय नाव काय फिल्मचं? हे टाटा बाय बाय. ओ टाटा बाय बाय. हो आणि त्याच फिल्म नंतर आमचं पॅकअप होणार आहे. म्हणजे सॉरी, आम्ही तुमची फिल्म नाही बनवू शकत, सॉरी. नो प्रॉब्लेम, नंतर कधी तरी बघू. कुठून बघणार? आणि नंतर आमच्या आयुष्यात येणारच नाहीये. नाही नाही, त्यांना असं म्हणायचंय की शुअर, नंतर आम्ही कधीतरी तुमची फिल्म बनवून देऊच. शुअर, ओके, मग तर काहीच प्रॉब्लेम नाही. ओके ओके, बाय, गुड. हॅलो हॅलो हॅलो. ओके ओके, बाय 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 बाय. यू मी गो नाव. प्रियतमे? हा. ए प्रियतमे, तू माझी मोरणी, मी तुझा लाडका मोर, पण कधी नको होऊ भांडखोर. ओके ओके, कसा दिला मी शॉट? खूप छान जीवलेले, तुम्ही तर माझा जीवच घेऊन टाकलात. काय मस्त दिला शॉट. तू पण छान दिलास हा शॉट. आवडला? तुम्ही खूप छान ऍक्टिंग करता. काय म्हणते? जीवलेले. हा जीवलेले, एक विचारू? विचार ना. जीवलेले, मला असं वाटतंय, मला असं वाटतंय तुमची एक पप्पीच घ्यावी. घे ना, घे घे घे. एक मिनिट, हा मेकअप क्लीन करून या, मग मी तुमची पप्पी घेते. असं म्हणते? आलो आलो आलो. काय चल यश. त्यात काय लाज वाटायची? मी काय तुझ्या बाथरूम मध्ये शिरले होते? हे बघ, त्या जीवलेले बरोबर काय गुलुगुलू बोलत होतीस. हाय तो जीवलेले, त्याने तर माझा जीवच घेऊन टाकला. पण तू का जळतोस एवढा? हे बघ हे बघ, त्याच्या बरोबर असं कोडकोड बोललेलं आवडत नाही मला. हे बघ, तुला माझी प्रत्येक गोष्ट कडू वाटते आणि त्याला माझी प्रत्येक गोष्ट गोड वाटते, म्हणून मी त्याच्याशी गोडगोड बोलते. त्याच्या बरोबर बोलायचं नाही. बोलणार बोलणार बोलणार, अगदी 100 वेळा बोलणार. आणि का नाही बोलायचं? यश तुला माहितीये, तू जेव्हा मला स्पर्श करतो ना, माझे हार्टबीट सध्या 100 स्पीडनी धावतात. असं वाटत, असं वाटत त्याची पप्पीच घ्यावी. कुणीच कुणीच हात लावू शकत नाही तुला, कुणीच लावू शकत नाही, कारण कारण तू फक्त माझी आहेस, माझी आहेस. वैशू वैशू, प्रेम करतो मी तुझ्यावर. हा वैशू, प्रेम करतो मी तुझ्यावर. हा मी प्रेम करतो तुझ्यावर, प्रेम करतो, प्रेम करतो, प्रेम करतो, प्रेम करतो. यश,
करण्यासाठी माझे काम तेव्हापासून तरसले होते. नमस्कार. अरे ये भटकती आत्मा ये. जिन भाऊ मला तुमच्याशी थोडस बोलायचं होत. जिन भाऊ मग बोल ना. बोल बोल बोल. बस 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 बस. काय आहे? काय मी काय बोलतो ते जरा नीट ऐकून घ्या. ऐकतो ना. मला एक सांगा, माझ्या आणि यशच्या आयुष्यातले किती दिवस उरले? 3 दिवस. 3 दिवसांनी मी तुम्हा दोघांना मारून खाणार. नाही 3 नाही, 4 दिवस उरले. कसे 4 दिवस? गप बस. 3 दिवस राहिले. 3 दिवस? नाही, तुम्ही आम्हाला 1 महिन्याची मुदत दिली होती ना. बरोबर, 1 महिन्याची मुदत दिली होती. हा महिना जानेवारी महिना आहे आणि याच्यात 31 दिवस असतात. काय? अहो मग कोणालाही विचारा, जानेवारी महिन्यात 31 दिवस असतात. हो असू दे, तरी सुद्धा मी 1 दिवस वाढवणार नाही. 3 दिवस म्हणजे 3 दिवस. 3 दिवसानंतर मी तुम्हा दोघा मामा भाच्यांना मारून खाणार आणि शक्तिशाली होणार. मग वैष्णूला माझी बनवून तिच्याशी लग्न करून तिला माझ्या जगात घेऊन जाणार. कळलं ना आता? एक असते चाणक्य नीती, जिचा उपयोग करून आपल्याला शत्रूचा पराभव करता येतो. परंतु आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. आपल्याकडे फक्त शेवटचे 3 दिवस उरले. तेव्हा आता शिल्लक राहते फक्त एकच नीती, महादेव नीती. जसं महादेवाने गंगेला आपल्या जटेमध्ये कैद केलं होतं, तसं तुला वैशू तुला आपल्या जटेमध्ये राज जिवलेले याला कैद करायचं आहे. त्याने सापही मरे आणि लाठी सुद्धा तुटणार नाही. उद्या आपल्या फिल्मच्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. उद्या आपल्या फिल्मचं क्लायमॅक्स शूट होणार आहे आणि उद्याच आपल्याला आपल्या खेळाचा अंत करायचा आहे. तेव्हा वैशू, डू यू अंडरस्टँड व्हॉट आय मीन टू से? हो ताई, सगळं समजलंय मला. उद्या आपल्याला आपल्या कामाचा अंत करायचा आहे आणि त्या कामाची सुरुवात करायची आहे आज, आत्ता आणि या क्षणी. सी यू सून ताई. गुड बाय. गुड बाय वैशू एंड ऑल द बेस्ट. माझी प्रिय, तुम्ही मला ना तुमच्या बद्दल काही बोलायचं होत. अग काही काय, खूप बोल, आयुष्यभर बोलत राहा, आयुष्यभर मी ऐकत राहील. मला म्हणायचं होत कि हाय, आज काय तुम्ही दिसताय? आज कोणी माझ्या डोळ्यांनी तुम्हाला बघितलं ना तर त्यालाच कळेल. काय काय मस्त दिसताय तुम्ही. अग अशीच अनारकलीची आई ना, अगदी अशीच बोलायची. आहो एकाच डायलॉग मध्ये शिकार दाण्यावरती तोंड मारायला लागलाय. ऐकलत का तुम्ही मी काय म्हणाले ते? हो ना, तू म्हणालीस कुणी तुझ्या डोळ्यांनी पाहो मी कसा दिसतोय आज. सांग ना गं वैशू, कसा दिसतोय मी आज? हाय, तुम्ही तर असे तडपत आहात जसं एखाद्या बोक्याला उंदराच्या बिळात सोडावं. अगदी तसच. हा बोका म्हणजे काय? बोका म्हणजे दिसायला आणि स्वभावाला अगदी तुमच्या सारखा असतो, पक्का लबाड. ठीक आहे, तर मी तुझं बोका. पण त्यानंतर काय? त्यानंतर प्रेम. प्रेम? बर, प्रेमानंतर काय? लग्न. म्हणजे आपलं लग्न होऊ शकत? का नाही होऊ शकत? आपलं लग्न होऊ शकत, पण एक अट आहे लग्नासाठी. बोल ना, काय अट आहे? ज्या दिवशी आमच्या फिल्मची शूटिंग पूर्ण होईल त्या दिवशी ही अनारकलीची आई तुम्हाला
अनारकलीचे बाबा म्हणून स्वीकारेल, म्हणजेच मी तुमच्याशी लग्न करेन. काय शूटिंग संपल्यावर? अग उद्या तर लास्ट डे आहे शूटिंगचा. उद्या क्लायमॅक्स शूट झाला ना तर शूटिंग संपलं. आणि एकदा की शूटिंग संपलं की आपलं लग्न नक्की. थँक यू व्हेरी मच वेशू, थँक यू व्हेरी मच. तर कधी एकदा उद्या शूटिंग संपत असं झालंय मला. हो राज, मलाही असंच वाटतंय. कधी एकदा कहाणीचा क्लायमॅक्स होतोय. हे देवा, तीनच दिवस उरलेत रे आमच्या आयुष्यातले, फक्त तीन दिवस. अरे तू तरी आम्हाला एक संधी द्यायला होतीस जगण्याची. आम्ही कशी तुला आमच्या फिल्म मध्ये संधी दिली? आमची फिल्म तुझ्या क्लोज वर सुरू होते आणि तुझ्या झूम वरच संपते. मग तू आमच्याकडे लॉंग शॉट मध्ये का बघतोस रे? देवा देवा, फक्त तीनच दिवस उरले. ह्या तीन दिवसामध्ये एक दिवसाचं शूटिंग, पोस्ट प्रोडक्शन, फिल्म रिलीज, कसं होणार आहे सगळं मामा? अरे अरे, आपली फिल्म रिलीज होताना सुद्धा आपण पाहू शकत नाही. असू दे देवा, आता मी वरती आलो ना की तूच आम्हाला सांग आमची फिल्म फ्लॉप आहे की टॉप आहे ते. अरे काहीतरीच काय बोलतोस तू? का त्यांच्याकडे एवढा वेळ असतो का? किती बिझी असतात ते. ते कुठून पाहणार आपली फिल्म? थोडं आपलं काहीतरीच. काय ना, आयुष्यातले फक्त तीनच दिवस उरलेत ना, म्हणून डोकं काम करत नाही रे मामा. मरण तर अटळ आहे, पण मामा आपण मामी आणि वैशूच्या नावावर, त्यांच्या नावावर सगळे पैसे ठेवले ते एक बरं केलं ना. हा पण हे कोणाला कळता का मग नाही? हा पण मला सगळं कळलंय. हो मी मला सगळं माहितीय. तो जीन तो राज जिवलेली बनून ऍक्टिंग करतोय, त्याला घबरताय ना तुम्ही दोघं? हो. मग उद्या सेटवर त्या जीन पासून तुम्हाला मुक्ती मिळेल. कशी काय मिळणार मुक्ती आम्हाला त्या जीन पासून? हो मामी, एवढ्या शक्तिशाली जीन पासून कोण वाचवणार आम्हाला? मी मी वाचवणार तुम्हाला. महादेवाच्या गळ्यातला साप जेव्हा धरतीवर उतरतो तेव्हा भूकंप येतो, तेव्हा उद्या उतरणार महादेवाच्या गळ्यातला साप त्या राज जिवलेल्याच्या या धरतीवर. आणि मग असा काही भूकंप येईल त्यात त्याचा सर्वनाश होईल. उद्या जेव्हा राज जिवलेलीची कार सूर्यमध्ये पोहोचेल तेव्हा सुरू होईल जीवनाचा एका मरणाशी खेळ. असं शेण खाऊन चेहरा का झालास? काय सर, सगळी गडबड झाली, शूटिंग कॅन्सल झाली. शूटिंग कॅन्सल झाली? हा का? ते मला नाही माहिती, मॅडमला विचारा. तर समजलं ना सगळं मॅडम? काय झालं मॅडम, शूटिंग कॅन्सल का झाली आज? अहो आज काय, आता हे शूटिंग कधीच होऊ शकणार नाही. काय? अरे मग मी अनारकलीच्या आईशी लग्न करणार तरी कस? काय म्हणालात? ना मी म्हणत होतो का नाही होणार शूटिंग? कारण एक टेक्निकल प्रॉब्लेम आला आहे. अरे कोण आला आहे? मी बोलतो ना त्याच्याशी. अहो पण
अनारकलीचे बाबा म्हणजे हे आता अनारकलीच्या आई बरोबर लग्न होणं अशक्य आहे. हे कसं शक्य आहे? ए मामा, ए भाच्या. ओ काय? अरे टेक्निकल प्रॉब्लेम म्हणजे मेन काय असतो रे. मी समजावू का तुम्हाला राजजी? ओ लवकर समजवा. हे बघा, तुम्हाला माहितीच आहे की हा विलनचा म्हणजे तुमचा डेन आहे आणि तुम्ही या फिल्म मध्ये जादूगाराची भूमिका करता आहात. हा बरोबर आहे, बरोबर आहे. परवाच्या शूटिंग मध्ये तुम्ही हिरोच्या भावाला मारलं होतं की नाही? तुम्ही सांगितलं म्हणून मारलं. पण म्हणून हिरो आता तुम्हाला मारायला आलाय. अरे जाय. आणि त्याच्या हातात हे त्रिशूळ आहे. मग काय करणार? या त्रिशूळामुळे जादूगार म्हणजे तुम्ही मरू शकता. पण याला एक अपवाद सुद्धा आहे. तो कोणता? तो असा की हे त्रिशूळ काचेवर म्हणजेच काचेच्या बाटलीवर घाव घालू शकत नाही आणि म्हणून तुम्ही तुमची जादूची शक्ती वापरून एका काचेच्या बाटलीत शिरता आणि स्वतःला या त्रिशूळापासून वाचवता. अरे मग अडचण कुठे आहे? अहो तुम्ही काय झुरळ आहात त्या बाटलीत शिरायला? 6 फुटाचे माणूस तुम्ही कसं काय शिरणार त्या बाटलीत? बस फक्त यासाठीच शूटिंग कॅन्सल करावं लागेल. अरे शूटिंग कशाला कॅन्सल करावं लागेल मग? कारण आम्ही हा शॉट घेऊ शकत नाही. कोण म्हणतो नाही देऊ शकत? मी देणार हा शॉट. पण राजजी हे कसं शक्य? अहो अगदी शक्य आहे. हो पाहिजे तर तुम्ही या मामा भाच्यांना विचारा. ए मी देऊ शकतो की नाही हा शॉट? म्हणजे तुम्ही जर मनावर घेतलं ना तर हा शॉट लगेच देऊ शकता. बहुतेक बहुतेक नाही नक्की घेऊ शकता. ती बॉटल कुठे जात मला शिरायची आहे. अहो ती काय ती टेबलावर ठेवली. काय चल शॉट घे. हो ए फुल लाईट. यस चल ऑर्डर कर लवकर लवकर. कॅमेरा रोलिंग सर. ऍक्शन. बघा मी गेलो नाही बाटली. पॅकअप रे सोंगाड्या, आता तुझ्या आयुष्याचं पॅकअप रे पॅकअप. थँक्यू निर्मला, थँक्यू व्हेरी मच. आज फक्त तुझ्यामुळेच आमचा जीव वाचला. आता आपण दोघे जण शांततेनं आणि आनंदानं जगूया. आणि हो आजपर्यंत तुला मी जे जे देऊ शकलो नाही ना ते सगळं तुला देण्याचा मी प्रयत्न करणार. आपण दोघे जण आता सुखाने संसार करूया. मी तेच म्हणते. पण आपण दोघच नाही तर आपण चौघही. चौघे? ते कसं काय? तिकडे बघा जरा. पैशो यश. आय लव्ह यू टू.